हॅलो स्टुडंट्स, आज आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डचा क्लास 11 थर्ड चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे मोशन इन प्लेइंग. हा चॅप्टर आपण बेसिकली दोन पार्टमध्ये पाहणार आहोत. पहिला पार्ट आहे मोशन इन अ स्ट्रेट लाईन, ज्याला आपण म्हणतो रेक्टिलिनियर मोशन, आणि सेकंड जो पार्ट आहे तो मोशन इन ए प्लेन आहे. ओके, आता पहिला पॉईंट जो आपला आहे तो स्टार्ट करण्या अगोदर काही टर्म्स आपण कम्प्लीट करूया. पहिली टर्म आहे रेस्ट अँड मोशन. आपल्याला माहिती आहे जे जे ऑब्जेक्ट्स किंवा ज्या ज्या बॉडीज तुम्ही ऑब्झर्व करता, तुमच्या सराउंडिंगला आहेत, त्या तुम्ही काय करता, ऑब्झर्व करता. एकतर त्या ते ऑब्जेक्ट रेस्टमध्ये असतात किंवा मोशनमध्ये असतात. ओके, आता रेस्ट म्हणजे काय? इफ पोझिशन ऑफ ए ऑब्जेक्ट इज डज नॉट चेंज विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग विथ पासेज ऑफ टाईम, देन दिस ऑब्जेक्ट इज सेट टू बी इन रेस्ट. मग एखादा ऑब्जेक्ट जर रेस्टमध्ये आहे असं आपण कधी म्हणणार? जर त्या ऑब्जेक्टची पोझिशन चेंज होत नसेल विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग, हे महत्त्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल, ह्या रूममध्ये एक मी टेबलवर काय ठेवलं, पुस्तक ठेवलं, तर हे रूम काय होणार? सराउंडिंग होणार. किंवा ते टेबलला सुद्धा आपण सराउंडिंगमध्ये कन्सिडर करू शकतो. मग ते पुस्तक जे आहे, जे टेबलवर कसं आहे तुम्ही ठेवलेलं आहे, ते पुस्तक विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग कसं झालं? रेस्ट झालं. कारण त्याची पोझिशन तर चेंज होत नाही, ते आहे त्याच ठिकाणी आहे. सो आपण त्याला काय म्हणणार आहे? रेस्ट म्हणणार आहे. ओके, आता सेकंड काय असणार आहे? मोशन. आता एनी ऑब्जेक्ट इज सेट टू बी इन मोशन वेन इट्स पोझिशन इज चेंज विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग विथ पासेज ऑफ टाईम. एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे असं आपण कधी म्हणणार? जर त्या ऑब्जेक्टची पोझिशन चेंज होत असेल. फॉर एक्झाम्पल, एका मुव्हिंग बसला तुम्ही ऑब्झर्व करताय. आता ती बस मुव्हिंग आहे म्हणजे एका जागेवर असणार का? तर नसणार. त्याची पोझिशन काय होणार? चेंज होणार. मग आपण काय म्हणणार? ती बस कशी आहे? मोशनमध्ये आहे. सो दिस इज द रेस्ट अँड मोशन. आता एक महत्त्वाचा ह्यात कन्सेप्ट आहे रेस्ट अँड मोशनमध्ये, तो काय बघा. तर रेस्ट अँड मोशन आर रिलेटिव्ह टर्म्स. रेस्ट अँड मोशन ह्या रिलेटिव्ह आहेत. रिलेटिव्ह म्हणजे काय? तुमचा ऑब्झर्वर त्याला कुठून ऑब्झर्व करतोय हे महत्त्वाचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, ते पुस्तकाचं एक्झाम्पल आपण जर रिपीट केलं, तर पुस्तक टेबलवरती होतं आणि विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग त्या पुस्तकाची पोझिशन चेंज होत नव्हती, म्हणून आपण त्या पुस्तकाला काय म्हणलं? ते पुस्तक रेस्टमध्ये आहे. ओके, आता तुम्ही काय करता? ह्या रूममध्ये आहात आणि तुम्ही त्या बुकला ऑब्झर्व करताय. ओके, मग तुमच्या रिस्पेक्टिव्ह ते पुस्तक कसं आहे? रेस्टमध्ये आहे. पण एक दुसरा ऑब्झर्वर आहे जो त्या पुस्तकाला ऑब्झर्व करतोय, आणि तो ऑब्झर्वर मूनवरती आहे. तो मूनवरून म्हणजे अर्थच्या बाहेरून त्याला काय करतोय? ऑब्झर्व करतोय. आता मला सांगा, अर्थ कशा आहे? मोशनमध्ये आहे. अर्थ मोशनमध्ये असल्यामुळं ही तुमची रूम सुद्धा मोशनमध्ये असणार. ह्या रूममध्ये असणार तुमचं ते पुस्तक आहे, ते सुद्धा कसं असणार आहे? मोशनमध्ये असणार आहे. मग त्या ऑब्झर्वरला जर आपण विचारलं जो मूनवरती आहे, तर तो काय सांगणार? हे बुक जे आहे ते कसं आहे? मोशनमध्ये आहे. म्हणजे एकच पुस्तक जर रूम मधल्या ऑब्झर्वरनं ऑब्झर्व केलं तर ते रेस्टमध्ये आहे, आणि तेच पुस्तक जर मूनवरच्या ऑब्झर्वरनं जर ऑब्झर्व केलं तर ते कसं आहे? मोशनमध्ये आहे. ह्याचा अर्थ काय आहे की रेस्ट अँड मोशन ह्या कसल्या टर्म्स आहेत? रिलेटिव्ह टर्म्स आहेत. किंवा दुसरं एक्झाम्पल घेऊया आपण. ही बस आहे आणि बसमध्ये दोन पॅसेंजर आहेत, हा ए पॅसेंजर आणि हा बी पॅसेंजर. आणि ही बस काय होते? ह्या डायरेक्शनला काय होते? मूव्ह होते. मूव्हिंग बस आहे विथ रिस्पेक्ट विथ वेलॉसिटी व्ही. आता मला सांगा, जरी मी या बी पॅसेंजरला विचारलं ए पॅसेंजर कसा आहे, रेस्टमध्ये आहे का मोशनमध्ये आहे, तर बी काय सांगणार? हा ए नावाचा पॅसेंजर कसा आहे? रेस्टमध्ये आहे. असं का सांगणार तो? कारण ह्या दोघांच्या समजा डिस्टन्स आहे, समजा आपण म्हणूया 1 मीटर, बरोबर ना? आणि तो ऑब्झर्वर, बी ऑब्झर्वर का बी पॅसेंजर ज्या ज्यावेळी ए नावाच्या पॅसेंजरला पाहणार किंवा बघणार, त्या त्यावेळी तो ए नावाचा पॅसेंजर बी पासून 1 मीटर डिस्टन्सवरच असणार आहे. मग ह्या बी साठी हा ए कसा झाला? ॲट रेस्ट झाला. लक्षात येते ना? कारण बराच वेळ झाला की दोन्ही पॅसेंजर एकमेकांपासून किती डिस्टन्सवर आहेत? 1 मीटरवर आहेत. आणि हे डिस्टन्स जे आहे ते चेंज होत नाही. पण तुम्ही सी नावाच्या पॅसेंजरला विचारलं जो ह्या बसच्या कुठं आहे? बाहेर आहे, रस्त्यावर आहे. आणि हा सी नावाचा पॅसेंजर किंवा सी नावाचा पर्सन ह्या दोघांना ऑब्झर्व करतोय. आता तुम्ही जर त्याला विचारलं ए नावाचा जो पॅसेंजर आहे तो रेस्टमध्ये आहे का मोशनमध्ये आहे, तर हा सी काय सांगणार? हा मोशनमध्ये आहे, आत्ताच माझ्या पुढून हा निघून गेला बसमधून, असं सांगणार. लक्षात येते? म्हणून आपण काय म्हणणार? रेस्ट अँड मोशन ह्या रिलेटिव्ह टर्म्स आहेत.
तुम्ही कुठल्या फ्रेम ऑफ रेफरन्स मधून ऑब्झर्व करता हे या ठिकाणी काय करतं, मॅटर करतं. लक्षात आलं? ओके, आता पुढचा पॉइंट आपण बघूया. कन्सेप्ट ऑफ पॉइंट ऑब्जेक्ट, कन्सेप्ट ऑफ पॉइंट ऑब्जेक्ट. आता तुमच्या सराउंडिंगला बरेच ऑब्जेक्ट आहेत. ओके, आता एक ऑब्जेक्ट जर तुम्ही घेतला, कार घेतली समजा आपण. ओके, आता ती कार ही एक ऑब्जेक्ट आहे किंवा एक बॉडी आहे. आता त्या कारला आपण पॉइंट ऑब्जेक्ट, पॉइंट ऑब्जेक्टला आणखी एक नाव आहे पार्टिकल. त्या कारला मी पॉइंट ऑब्जेक्ट म्हणून कन्सिडर करू शकतो का? ओके, किंवा अर्थ, आपल्याला माहिती आहे अर्थ इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन. आता तुम्ही अर्थला काय म्हणणार? तर तुम्ही म्हणणार अर्थ एक ऑब्जेक्ट आहे, लक्षात येते? पण त्या अर्थला मी पॉइंट ऑब्जेक्ट कन्सिडर करू शकतो का, हा ह्या ठिकाणी क्वेश्चन आहे. तर दिलेली बॉडी ऑब्जेक्ट आहे का पॉइंट ऑब्जेक्ट आहे हे डिपेंड कशावर करतं बघा. समजा ती तुमची कार आहे, त्या कारची काहीतरी लेंथ असेल काही मीटरमध्ये, आणि त्या कारनं समजा असं म्हणूया की आपण 1000 किलोमीटर एवढं डिस्टन्स काय केलं, कव्हर केलं. आता कारनं कव्हर केलेलं डिस्टन्स आणि त्या कारची असणारी साईज किंवा त्या कारची असणारी लेंथ ह्या दोघांचं कम्पॅरिझन करा. कारच्या साईजच्या कम्पॅरेटिव्ह किंवा कारच्या लेंथच्या कम्पॅरेटिव्ह त्या कारनं ट्रॅव्हल केलेलं किंवा कव्हर केलेलं डिस्टन्स खूपच जास्त आहे. 1000 किलोमीटर खूपच जास्त आहे. अशा केसमध्ये त्या कारला मी काय मानू शकतो, पॉइंट ऑब्जेक्ट, किंवा काय मानू शकतो, पार्टिकल. किंवा सेकंड एक्झाम्पल, अर्थ, अर्थ इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन. मग अर्थ आपली आहे, पृथ्वी जी आहे ते सूर्याभोवती फिरते. ओके, आणि अर्थला एक रिव्हॉल्युशन कम्प्लीट करायला किती दिवस लागतात आपल्यामध्ये, 365 दिवस. आता ह्या एका रिव्हॉल्युशनमध्ये त्या अर्थनं कव्हर केलेलं डिस्टन्स हे खूप जास्त आहे ॲज कम्पॅरेटिव्ह टू साईज ऑफ द अर्थ. ह्या केसमध्ये सुद्धा आपण अर्थला एक पॉइंट ऑब्जेक्ट मानू शकतो किंवा अर्थला आपण पार्टिकल म्हणून कन्सिडर करू शकतो. लक्षात येते का? सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ पॉइंट ऑब्जेक्ट ऑर कन्सेप्ट ऑफ पार्टिकल. आता आपण पुढचा पॉइंट बघूया. पुढचा पॉइंट आहे पोझिशन ऑफ ए पार्टिकल ऑर पोझिशन ऑफ ए ऑब्जेक्ट. आता एक मी पार्टिकल घेतला ह्या पॉइंट जवळ, त्या पार्टिकलला नाव दिलं मी पी, आणि ह्या पार्टिकलची मला पोझिशन दाखवायची आहे. बरोबर, जसं आपण काय करतो, आपले घर असतं किंवा आपलं कॉलेज असतं, त्याचा काहीतरी ॲड्रेस असतो, त्याची काहीतरी पोझिशन असते. ओके, आपण सांगू शकतो ना की ह्या पॉईंटपासून आमचं घर बाबा काही मीटरवर आहे, काही किलोमीटरवर आहे. किंवा आपण एखादी खूण सांगतो. ओके, शाळेच्या किंवा कॉलेजच्या कुठेतरी आपलं घर जवळपास आहे, अशी आपली काय झाली, खूण झाली. तसं आपल्याला ह्या पार्टिकलची काय दाखवायची, पोझिशन दाखवायची. मग ती पोझिशन दाखवण्यासाठी ती पोझिशन आपण कशी दाखवणार, तर ती पोझिशन आपण विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन दाखवणार. मग ओरिजिनसाठी आपण काय घेणार, एक कोऑर्डिनेट सिस्टीम घेणार, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. त्यामध्ये आपण 3 ऍक्सिस घेतो, एक्स ऍक्सिस, दुसरा ऍक्सिस कुठला असतो वाय ऍक्सिस, आणि हा कुठला ऍक्सिस झाला झेड ऍक्सिस. तो सध्या मी दाखवत नाही, आपण 2 ऍक्सिस दाखवूया. आणि हा काय झाला, ओरिजिन. आता विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन आपण ह्या पार्टिकलची काय दाखवू शकतो, पोझिशन. ओके, त्याच्या अगोदर आपण काय करूया, ह्या पी पार्टिकलमधून वाय ॲक्सिसवर काय दाखवू, एक परपेंडिक्युलर. मग ह्या पी पार्टिकल्सपासून वाय ॲक्सिसपर्यंत जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे त्याला मी काय म्हणतो, स्मॉल एक्स. नंतर ह्या पी पार्टिकलपासून काय टाकायचं, एक्स ॲक्सिसवर काय टाकायचा, परपेंडिक्युलर. आणि हे जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे पार्टिकल पीचं, कुणापासून, एक्स ॲक्सिसपासून, त्याला आपण काय म्हणणार, स्मॉल वाय. तर मग आपल्याला आता हे डिस्टन्स एक्स असेल तर हे सुद्धा किती असणार आहे, एक्स, आणि हे किती असणार आहे, वाय. ओके, मग अशा तऱ्हेने तुम्हाला पी पार्टिकलचे काय मिळाले, कोऑर्डिनेट्स. ह्यांना आपण कोऑर्डिनेट्स म्हणतो. समजा एक्स, समजा मीटरमध्ये जर मी स्केल घेतलं, एक्स असेल 4 मीटर आणि वाय असेल 3 मीटर, तर एक्स ॲक्सिसवर तुम्ही 4 मीटर जायचं, नंतर वाय ॲक्सिसवर 3 मीटर जायचं, तुम्ही कुठं पोहोचणार, तुमच्या पार्टिकल पी जवळ. ओके, मग हे जे कोऑर्डिनेट्स आहेत हे काय करतात, पार्टिकल पीची काय दाखवतात, पोझिशन दाखवतात विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. किंवा आपण काय करू शकतो, डायरेक्ट विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन ह्या पार्टिकलची पोझिशन दाखवू शकतो. त्यासाठी आपण एक व्हेक्टर ड्रॉ करणार, आणि ह्या व्हेक्टरला आपण काय म्हणतो, रॅडियस व्हेक्टर, आर बार. तर हा काय दाखवतो, पार्टिकलची पोझिशन. आता हा पार्टिकल समजा इथून इथं पोहोचला,
फॉर एक्झाम्पल. तर ओरिजिनमधून आपण ह्या पॉईंटपर्यंत काय टाकणार, समजा हा पॉईंट आहे क्यू, ह्या पॉईंटपर्यंत आपण काय टाकणार आणखी एक रॅडियस व्हेक्टर. रॅडियस व्हेक्टरची डायरेक्शन कशी दाखवली आपण, सॉरी ह्याला आपण काय म्हणतो, पोझिशन व्हेक्टर. सर्क्युलर मोशनमध्ये पोझिशन व्हेक्टरला आपण रॅडियस व्हेक्टर म्हणतो. ह्या ठिकाणी आर बारला काय म्हणायचं आपण, पोझिशन व्हेक्टर. मग समजा तो पार्टिकल पी पासून क्यूला शिफ्ट झाला, डिस्प्लेस झाला, तर इथून आपण क्यू पर्यंत आणखी एक काय ड्रॉ करणार, पोझिशन व्हेक्टर. तर आर बार काय, पोझिशन व्हेक्टर, जो पार्टिकलची काय दाखवतो, पोझिशन दाखवतो विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. समजलं? सो दिस इज ऑल अबाउट पोझिशन ऑफ एन पार्टिकल. ओके, ह्या बेसिक टर्म तुम्हाला समजल्या असतील. आता आपण एक्झॅक्टली आपला चॅप्टर स्टार्ट करूया. आणि ह्या चॅप्टरमध्ये आपला पहिला पॉईंट आहे क्लासिफिकेशन ऑफ मोशन ऑफ ऑब्जेक्ट. आताच आपण रेस्ट आणि मोशनबद्दल डिस्कशन केलं होतं. आता ही ऑब्जेक्टची जी मोशन आहे त्याचं क्लासिफिकेशन किंवा आपण टाइप्स बघूया. ह्याला तुम्ही काही नाव देऊ शकता, ऑब्जेक्टच्या मोशनचे टाइप्स म्हणू शकता किंवा क्लासिफिकेशन म्हणू शकता. तर मोशन ऑफ ऑब्जेक्टचे तीन टाइप्स आपण टोटल स्टडी करणार आहोत. तर पहिला टाइप आहे, त्या टाइपला आपण म्हणतो वन डायमेन्शनल मोशन. डी म्हणजे इथं डायमेन्शनल, वन डायमेन्शनल मोशन. किंवा वन डायमेन्शनल मोशनला काय म्हणतात, रेक्टिलिनियर मोशन किंवा मोशन अलॉंग ए स्ट्रेट लाईन. सेकंड टाईप आहे टू डायमेन्शनल मोशन, टू डायमेन्शनल मोशन. आणि ह्याला म्हणतात मोशन इन ए प्लेन. आणि थर्ड टाईप आहे थ्री डायमेन्शनल मोशन, ह्याला आपण म्हणतो मोशन इन ए स्पेस. लक्षात आलं? आता वन बाय वन आपण डिस्कस करूया. वन डायमेन्शनल मोशन म्हणजेच काय, रेक्टिलिनियर मोशन म्हणजे मोशन अलॉंग स्ट्रेट लाईन. जर एकाच ॲक्सिसवर तुमची जर मोशन असेल, फॉर एक्झाम्पल तुमचा पार्टिकल काय होतो, अलॉंग द एक्स ॲक्सिस मूव्ह होतोय, तो वाय ॲक्सिसला किंवा झेड ॲक्सिसला मूव्ह होत नाही, मग त्या मोशनला आपण म्हणणार आहे मोशन अलॉंग ए स्ट्रेट लाईन किंवा रेक्टिलिनियर मोशन. आता ज्यावेळी पार्टिकल काय होतो, एकाच ॲक्सिसवरती मूव्ह होतो, एकाच डायरेक्शनला मूव्ह होतो, तो डायरेक्शन चेंज करत नाही, त्यावेळी त्याचा फक्त एकच कोऑर्डिनेट चेंज होणार. आपण आता बघितले होते पार्टिकलची पोझिशन दाखवण्यासाठी आपण कोऑर्डिनेट्स वापरतो, एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट आणि झेड कोऑर्डिनेट. ओके, मग इथं फक्त कुठला कोऑर्डिनेट चेंज होणार, तो अलॉंग जर एक्स ॲक्सिस मूव्ह होत असेल तर फक्त एक्स कोऑर्डिनेट चेंज होईल, तो फक्त वाय ॲक्सिसला मूव्ह होत असेल तर फक्त वाय कोऑर्डिनेटच काय होणार, चेंज होणार. ओके, मग ही जी डेफिनेशन वन डायमेन्शनल मोशनची, आपण आणखी एक डेफिनेशन सांगू शकतो, द मोशन इन विच ओनली वन कोऑर्डिनेट ऑफ ए कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम इज चेंजेस, देन धीस मोशन इज नोन ॲज वन डायमेन्शनल मोशन. आणि हे जे एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता, वेन कार ट्रॅव्हल अलॉंग ए स्ट्रेट लाईन ऑन ए रोड, किंवा मोशन ऑफ ए ट्रेन अलॉंग ए स्ट्रेट लाईन. ज्या ज्या गोष्टी स्ट्रेट लाईन ट्रॅव्हल होतात विदाउट चेंजिंग डायरेक्शन, अशा मोशनला आपण काय म्हणू शकतो, मोशन अलॉंग ए स्ट्रेट लाईन, रेक्टिलिनियर मोशन किंवा वन डायमेन्शनल मोशन. ह्याचं आणखी एक बेस्ट एक्झाम्पल बघा, फ्री फॉल ऑफ ए बॉडी. म्हणजे जर ह्या पेनला मी इथून रिलीज केलं तर ह्या मोशनला आपण काय म्हणणार, फ्री फॉल म्हणणार ना. अर्थ आपल्याकडे ह्या पेनला काय करणार, अट्रॅक्ट करणार. आता ह्या केसमध्ये फक्त ह्या पेनचा काय होणार बघा, वाय कोऑर्डिनेट चेंज होतोय. हा पेन डायरेक्ट कुठे जाणार आहे, अलॉंग ए स्ट्रेट लाईन, कुठे जाणार आहे, खाली जाणार आहे ना. तो ह्या डायरेक्शनला मूव्ह होणार का, नाही होणार. ह्या डायरेक्शनला मूव्ह होणार का, नाही होणार. फक्त तो अलॉंग वाय ॲक्सिस मूव्ह होतोय. त्यामुळे ही पेनची जी मोशन आहे ती कुठली झाली, वन डायमेन्शनल मोशन. ओके, सर सेकंड टाईप आहे टू डायमेन्शनल मोशन, ह्यालाच आपण म्हणतो मोशन इन ए प्लेन. प्लेनसाठी तुम्हाला कमीत कमी दोन ॲक्सिसची गरज असते किंवा दोन कोऑर्डिनेटची गरज असते. ह्याचं एक्झाम्पल प्रोजेक्टाईल मोशन, प्रोजेक्टाईल मोशन किंवा सर्क्युलर मोशन. प्रोजेक्टाईल मोशन बघा, समजा हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस आणि हा ओरिजिन. आणि इथून जर मी ऑब्जेक्ट एक थ्रो केला तर तो ऑब्जेक्ट असा जाणार ना. ही झाली त्या ऑब्जेक्टची ट्रॅजेक्टरी किंवा पाथ झाला. हा पाथ त्या ऑब्जेक्टने काय केला, फॉलो केला. आता मला सांगा, हा जो ऑब्जेक्ट आहे जो इथून तुम्ही थ्रो केला होता, तो ऑब्जेक्ट पुढं पण निघाला आहे, असा निघाला आहे बघा, पुढं पण निघालेला आहे.
म्हणजे त्याचा एक्स कोऑर्डिनेट काय होतोय, चेंज होतोय, 0, 1, 2, 3 काय असेल ते चेंज होतोय. हा ना ऑब्जेक्ट वर सुद्धा निघालाय, बघा वर निघालाय ना, म्हणजे ह्याचा वाय कोऑर्डिनेट पण काय होतोय, चेंज होतोय. सो अशी जी मोशन आहे त्या मोशनला आपण काय म्हणतो, टू डायमेन्शनल मोशन. ओके, आणि थर्ड थ्री डायमेन्शनल मोशन म्हणजे मोशन इन ए स्पेस, मोशन इन ए स्पेस. हेज एक्झाम्पल, ही डेफिनेशन काय सांगणार, मोशन इन विच थ्री कोऑर्डिनेट्स म्हणजे एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट अँड झेड कोऑर्डिनेट आर चेंजेस, देन धीस मोशन इज नोन ॲज थ्री डायमेन्शनल मोशन. ह्याला आणखी एक नाव आहे, मोशन इन ए स्पेस. हेज एक्झाम्पल आपण सांगू शकतो, मोशन ऑफ एरोप्लेन इन ए स्पेस, किंवा बर्ड फ्लाईंग इन ए स्पेस, पक्षी जे तुमचे आकाशामध्ये उडत असतात त्यांच्या मोशनला सुद्धा आपण काय म्हणू शकतो, मोशन इन ए स्पेस ऑर थ्री डायमेन्शनल मोशन. तर आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये ह्या दोन मोशनबद्दलच डिस्कस करायचं आहे, मोशन अलॉंग ए स्ट्रेट लाईन अँड मोशन इन ए प्लेन. लक्षात आलं, तर आपण स्टार्ट करणार आहे इथून, रेक्टिलिनियर मोशन किंवा मोशन अलॉंग ए स्ट्रेट लाईन. तर आपण आता ह्या पॉईंटपासून आपलं चॅप्टर चालू करूया. ओके, आता आपण रेक्टिलिनियर मोशनमधला फर्स्ट पॉईंट चालू करणार आहोत, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. डिस्टन्सलाच आपण काय म्हणतो, पाथ लेंथ. आता पहिल्यांदा आपण काय करणार आहे, ह्या दोघांच्यातला डिफरन्स बघूया. सुरुवात करूया आपण पाथ लेंथ किंवा डिस्टन्सपासून. आता पाथ लेंथ म्हणजे काय, तुमच्या पार्टिकलनं किंवा तुमच्या ऑब्जेक्टनं ॲक्च्युअल किती डिस्टन्स कव्हर केलेलं आहे, त्या ॲक्च्युअल डिस्टन्सलाच आपण काय म्हणतो, पाथ लेंथ. फॉर एक्झाम्पल, तुमचा ऑब्जेक्ट पहिल्यांदा ए पॉईंट जवळ आहे, आणि नंतर तो कुठं पोहोचला, ॲट पॉईंट बी. मग ए टू, ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी बरेचसे पाथ अवेलेबल आहेत. समजा तुमच्या पार्टिकलनं किंवा तुमच्या ऑब्जेक्टनं हा पाथ चूज केला, आणि तो कुठं पोहोचला, ॲट पॉईंट बी. म्हणजे हे काय झालं, ॲक्च्युअल डिस्टन्स कवर्ड बाय द पार्टिकल, एक्झॅक्टली तुमच्या पार्टिकलनं एवढं डिस्टन्स कवर केले. आता हे कसं मेजर करू शकता, फॉर एक्झाम्पल बऱ्याचशा मेथड्स आहेत. सिम्पल मेथड काय, एक दोरा घ्या, तो दोरा बरोबर ह्या पाथ बरोबर काय करा, मॅच करा, बरोबर. नंतर तो दोरा काय करा, असा पुन्हा स्ट्रेट करा. स्ट्रेट केल्यानंतर तुमच्या पट्टीचा यूज करून त्या दोऱ्याची तुम्ही लेंथ मेजर करू शकता. मग तिच्या तुमच्या दोऱ्याची जी काही लेंथ असेल ती तुमचे काय झालं, ॲक्च्युअल डिस्टन्स कवर्ड बाय द पार्टिकल. किंवा तोच पार्टिकल ह्या पाथनं सुद्धा ट्रॅव्हल होऊ शकतो, थोडासा लॉंग पाथ घेतला त्यानं. आता हे जे ॲक्च्युअल डिस्टन्स कवर केलेलं आहे त्यालाच आपण काय म्हणतो, पाथ लेंथ किंवा डिस्टन्स असं म्हणतो. ओके, समजलं डिस्टन्स म्हणजे काय. आता आपण बघूया डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन. डिस्प्लेसमेंटमध्ये तुम्ही फक्त दोनच पोझिशनचा विचार करायचा, एक इनिशियल आणि एक फायनल. म्हणजे तो पार्टिकल इनिशियल पोझिशन ए, फायनल पोझिशन बी, मग ए पासून बी पर्यंत तो कसा गेला ह्याचा विचार डिस्प्लेसमेंटमध्ये करायचा नाही. मग इनिशियल आणि फायनल पोझिशनमधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स कुठलं असणार आहे तुम्हाला माहिती आहे, हे जे डिस्टन्स आहे हे काय झालं, सगळ्यात कमी डिस्टन्स आहे ए आणि बी मधलं. मग या शॉर्टेस्ट किंवा मिनिमम डिस्टन्स बिटवीन ए अँड बी, इट इज कॉल्ड एज ए डिस्प्लेसमेंट. समजलं डिस्प्लेसमेंट म्हणजे एक्झॅक्टली काय असणार आहे. ओके, आणि डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी आहे आणि डिस्प्लेसमेंट ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट जवळ काय असणार आहे, मॅग्निट्यूड विथ डायरेक्शन. मॅग्निट्यूड किती असणार आहे, ही लेंथ मेजर करा, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन ए अँड बी हे डिस्टन्स, ती काय झाली, डिस्प्लेसमेंटची मॅग्निट्यूड जी मीटरमध्ये असेल. आणि डायरेक्शन कशी असणार आहे, फ्रॉम इनिशियल पोझिशन टू फायनल पोझिशन, म्हणजे ए टू बी. समजलं. ओके, आणि दोघांचं युनिट काय असणार आहे, मीटरच असणार आहे. डिस्टन्सचं युनिट पण मीटर असणार आहे आणि डिस्प्लेसमेंटचं युनिट सुद्धा काय असणार आहे, मीटर असणार आहे. समजलं, ठीक आहे. आता आपण अजून आणखी जरा डिटेलमध्ये बघूया. आता सेकंड डेफिनेशन काय दिले आपल्याला डिस्प्लेसमेंटचे, डिफरन्स बिटवीन द पोझिशन व्हेक्टर्स ऑफ द ऑब्जेक्ट. आता पोझिशन व्हेक्टर आपण थोड्या वेळापूर्वी पाहिला होता. पोझिशन व्हेक्टर काय करतो, तर तुमच्या ऑब्जेक्टची काय दाखवतो, पोझिशन दाखवतो विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. त्या व्हेक्टरला आपण काय म्हणतो, बघा तुम्ही ओरिजिनपासून त्या ऑब्जेक्टपर्यंत, त्या ऑब्जेक्टच्या पॉईंटपर्यंत एक व्हेक्टर ड्रॉ करता, त्याला आपण म्हणतो पोझिशन व्हेक्टर. मग त्या पोझिशन व्हेक्टरचा जो डिफरन्स आहे, कारण तुम्हाला दोन पोझिशन व्हेक्टर काढावे लागतील, कारण तुमचा ऑब्जेक्ट काय होणार, डिस्प्लेस होणार आहे ना एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत. मग या दोन पोझिशन व्हेक्टरमधला डिफरन्स म्हणजे काय करणार, सबट्रॅक्शन, वजाबाकी, त्यालाच तुम्ही काय म्हणता, डिस्प्लेसमेंट. हे डिस्प्लेसमेंटचे आणखी एक डेफिनेशन आहे. ओके, किंवा थोडक्यात आपण असं म्हणू शकतो, चेंज इन पोझिशन
ऑफ ए ऑब्जेक्ट इज ऑल्सो कॉल्ड एज ए डिस्प्लेसमेंट. चेंज इन पोजिशन ऑफ ए ऑब्जेक्ट इज ऑल्सो कॉल्ड एज अ डिस्प्लेसमेंट. फॉर एक्झाम्पल आपण एक्स ऍक्सिस घेतला. आता एक्स ऍक्सिस काय घेणार आहे आपण, कारण आपण रेक्टिलिनियर मोशन बघतो ना, मोशन अलॉंग ए स्ट्रेट लाईन. मग तुम्ही कुठलाही मोशन एकतर अलॉंग एक्स ऍक्सिस घ्या किंवा अलॉंग वाय ऍक्सिस घ्या, मोशन कशी पाहिजे स्ट्रेट लाईन. ओके, आणि पहिल्यांदा सांगितलं की ऑब्जेक्ट कुठं आहे, समजा ॲट पॉईंट ए. ओके, आणि ॲट टाईम टी वनला ऑब्जेक्ट कुठं होता, ॲट पॉईंट ए, ए जवळ होता. अँड ॲट टाईम टी टू ऑब्जेक्ट ए पासून कुठे गेला, बी पॉईंट जवळ गेला. तर आपल्याला काय विचारलं आहे, व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट. तर आपण ह्या ठिकाणी काय करणार आहे, इनिशियली ऑब्जेक्ट कुठं होता, ॲट पॉईंट ए ला. मग आपण काय करूया, विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन ह्या ऑब्जेक्टची काय दाखवूया, पोझिशन. त्यासाठी आपण काय करणार, ओरिजिनपासून तो ऑब्जेक्ट किती डिस्टन्सवर आहे, एक्स वन. ह्याला आपण काय म्हणणार आहे, एक्स वन इज ए कोऑर्डिनेट ऑफ ए ऑब्जेक्ट विच इज ॲट पॉईंट ए. कोऑर्डिनेट तुम्हाला समजतो, ह्याबद्दल सुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं आहे. नंतर ऑब्जेक्ट कुठे गेला, ॲट पॉईंट बी ला. ओके, मग विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन त्या ऑब्जेक्टचा जो ॲट पॉईंट बी ला आहे त्याचा कोऑर्डिनेट किती असणार आहे, एक्स टू. बरोबर, आता मला सांगा चेंज इन पोझिशन, ऑब्जेक्टची पोझिशन कितीने चेंज झाली, तो ए पासून कुठे गेला, बी पर्यंत. सो हे जे एवढं डिस्टन्स आहे, ह्या डिस्टन्सला आपण म्हणणार चेंज इन पोझिशन. आणि चेंज आपण नेहमी कशाने दाखवतो, डेल्टाने दाखवतो. सो हे जे डिस्टन्स आहे याला चेंज इन पोझिशन, ज्यालाच आपण काय म्हणणार आहे डिस्प्लेसमेंट, त्याला मी काय म्हणतो डेल्टा एक्स. मग डेल्टा एक्स म्हणजेच काय असणार आहे, चेंज इन पोझिशन, ज्यालाच आपण काय म्हणतो डिस्प्लेसमेंट. सो दिस इज डिस्प्लेसमेंट अँड डिस्प्लेसमेंट इज ए वेक्टर क्वांटिटी. द डिस्प्लेसमेंट किती येणार, हे डिस्प्लेसमेंट एवढं शॉर्टेस्ट डिस्टन्स किती येणार, एक्स टू मायनस एक्स वन. सो इट कम्स एक्स टू मायनस एक्स वन. सो दिस इज सेकंड डेफिनेशन ऑफ ए डिस्प्लेसमेंट. किंवा आपल्याला काय दिलं, डिफरन्स बिटवीन पोझिशन वेक्टर्स ऑफ द ऑब्जेक्ट. आता मला सांगा, ऑब्जेक्टपर्यंत ए जवळ होता ना, मग ओरिजिनपासून ए पर्यंत काय टाका, एक पोझिशन वेक्टर ज्याला आपण म्हणूया एक्स वन बार. नंतर ऑब्जेक्ट कुठे गेला, ॲट पॉईंट बीला, मग ओरिजिनपासून बी पर्यंत काय टाका, दुसरा पोझिशन वेक्टर कुठला, एक्स टू बार ओ टू बी. आणि त्या दोन पोझिशन वेक्टरचा काय घ्या, डिफरन्स घ्या, म्हणजे एक्स टू बार मायनस एक्स वन बार तुम्हाला डेल्टा एक्स बार मिळेल. आणि ह्याला डेल्टा एक्स बारलाच मी काय म्हणणार आहे डिस्प्लेसमेंट. सो एक्स टू बार मायनस एक्स वन बार, असं झालं. ओके, आता थोडंसं एक्झाम्पल बघू जेणेकरून तुमचा हा पॉईंट काय होईल, क्लिअर होईल. सपोज एक ऑब्जेक्ट ए टू बी ट्रॅव्हल झाला, हे डिस्टन्स आहे 4 मीटर. नंतर तो बी टू सी ट्रॅव्हल झाला, हे डिस्टन्स आहे किती, फॉर एक्झाम्पल 3 मीटर. तर त्या ऑब्जेक्टनं किती डिस्टन्स कवर केलं, तर आपल्याला माहिती आहे डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे, पाथ लेंथ, म्हणजे ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द पार्टिकल किंवा ऑब्जेक्ट. मग तो ए टू बी गेला 4 मीटर आणि बी टू सी 3 मीटर, मग 4 + 3 = 7 मीटर. दिस इज द पाथ लेंथ ऑर डिस्टन्स. तुम्हाला जर कोणी विचारलं त्या पार्टिकलचं काय फाइंड आउट करा, डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट काय असतं, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन. सो दिस इज इनिशियल पोझिशन अँड दिस इज फायनल पोझिशन. सो शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन. आता हे किती असणार आहे, ए सी. बरोबर, आणि हे तुम्ही काढू शकता पायथागोरसनुसार, किती येणार, ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर, दॅट इज 4² + 3² किती येईल, 16 + 9 दॅट इज 25. मग ए सी स्क्वेअर किती आला, 25, दोन्ही बाजू स्क्वेअर रूट घ्या, ए सी किती येणार, 5 मीटर. मग ह्या ठिकाणी काय आलं बघा, डिस्टन्स इज ग्रेटर दॅन डिस्प्लेसमेंट. आणखी एक मी एक्झाम्पल घेतलं, समजा तुमचा पार्टिकल ए टू बी स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल झाला, दॅट इज रेक्टिलिनियर मोशन. आणि हे पूर्ण ए टू बी हे डिस्टन्स किती आहे, 5 मीटर. मग ह्या ठिकाणी डिस्टन्स कवर्ड बाय द पार्टिकल इज 5 मीटर. अँड व्हॉट इज डिस्प्लेसमेंट इन दिस केस, सो वी नो दॅट मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट ऑल्सो 5 मीटर. कारण तो ए टू बी गेला ना, मग कितीनं डिस्प्लेस झाला, तर शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल जे किती असणार आहे, 5च असणार आहे. मग ह्या ठिकाणी तुम्ही काय म्हणणार, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट कसे आहेत, इक्वल आहेत. आणि ह्या ठिकाणी डिस्टन्स इज ग्रेटर दॅन डिस्प्लेसमेंट, तेव्हा आपण फायनल रूल तयार केला, एकतर डिस्टन्स डिस्प्लेसमेंटपेक्षा काय असणार आहे, मोठं असणार आहे, किंवा
डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्ही कशा असणार आहेत, इक्वल असणार आहेत. सो वी कॅन से दॅट डिस्टन्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू डिस्प्लेसमेंट. उलट कधी होऊ शकत नाही, डिस्प्लेसमेंट कधीही डिस्टन्सपेक्षा जास्त येऊ शकत नाही. एकतर डिस्टन्स डिस्प्लेसमेंटपेक्षा जास्त येणार, जसं ह्या एक्झाम्पलमध्ये आले 7 meter and 5 meter, किंवा रेक्टिलिनियर मोशन असेल म्हणजे मोशन अलॉंग स्ट्रेट लाईन असेल, तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटची मॅग्निट्यूड दोन्ही कसं येणार, इक्वल येणार. ओके, हे क्लिअर झालं. अजून काय सांगू शकतो, डायमेन्शन्स दोघांचे काय असणार आहेत, डिस्टन्स पाथ लेंथ आहे आणि डिस्प्लेसमेंट कसं आहे, शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे, त्यामुळे दोघांचे डायमेन्शन्स कसे येणार, L1 M0 and T0. दोघांचं एस आय युनिट काय असणार आहे, मीटर. ओके, हे दोघांच्यातलं काय आलं, रिलेशन. आता जर तुम्हाला मी सांगितलं एका पार्टिकलनं एक हाफ सर्कल काय करा, कवर केला, तो ए टू बी ट्रॅव्हल झाला ना, असा ट्रॅव्हल झाला ए टू बी. ओके, हा झाला त्या सेमी किंवा हाफ सर्कलचा सेंटर आणि ही काय झाली, रॅडियस. तर तुम्हाला काय विचारलं आहे, त्या पार्टिकलनं जो ए टू बी असा ट्रॅव्हल झाला ए टू बी, तरी किती डिस्टन्स कवर केलं आणि त्याचे डिस्प्लेसमेंट, अशा दोन्ही गोष्टी तुम्हाला ह्या ठिकाणी विचारलेल्या आहेत. आता आपल्याला माहिती आहे ज्यावेळी पार्टिकल एक चक्कर एक सर्कल कंप्लीट करतो त्यावेळी त्याचं डिस्टन्स किती असतं, त्याच्या सर्कमफरन्स एवढं, सर्कमफरन्स किती असतो, 2πr, आर म्हणजे सर्कलची रॅडियस. पण इथं हाफ सर्कल कवर केला आहे ना, मग 2πr/2 कॅन्सल, सो डिस्टन्स किती येणार, पाय आर. बघा हे जे एवढं आहे ॲक्च्युअल पाथ, हा किती आला, पाय आर. पण डिस्प्लेसमेंट काय असतं, इनिशियल अँड फायनल पोझिशनमधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स, सो दिस इज इनिशियल पोझिशन अँड दिस इज फायनल पोझिशन. सो ह्या दोघांच्यातलं शॉर्टेस्ट डिस्टन्स किती असेल, हे, आणि हे किती असणार आहे, ही झाली रॅडियस, जी किती असणार आहे, आर, आणि ही पण किती असणार आहे, आर. मग आर प्लस आर 2r, लक्षात आलं. किंवा एका पार्टिकलनं जर एक पूर्ण सर्कल कंप्लीट केला, पूर्ण सर्कल, तो इथून स्टार्ट झाला आणि पुन्हा तो इथं झाला, तर ह्या केसमध्ये डिस्टन्स किती असणार आहे, 2πr. बरोबर, हे काय झालं, डिस्टन्स. पण डिस्प्लेसमेंट किती असेल, 0. का 0 असणार आहे, कारण त्याची इनिशियल पोझिशन काय होती, ए, आणि फायनलसुद्धा काय, एच आहे ना. मग इनिशियल आणि फायनल पोझिशनमधलं डिस्टन्स किती येणार, 0. सो डिस्प्लेसमेंट इज 0. किंवा एक पार्टिकल पी टू क्यू, हे डिस्टन्स किती आहे, 5 meter. पी टू क्यू ट्रॅव्हल झाला आणि पुन्हा क्यू टू पी आला, तर टोटल डिस्टन्स किती होणार, जाताना 5 meter, येताना 5 meter, 10 meter, हे झालं डिस्टन्स. पण डिस्प्लेसमेंट किती असणार आहे, इनिशियल पोझिशन पी होती आणि तो जाऊन पाठीमागं आल्यामुळे फायनल पोझिशन काय झाली, पी झाली. त्यामुळे डिस्प्लेसमेंट किती येणार, 0. कारण इनिशियल आणि फायनल पोझिशन सेमच आहेत ना, त्यामुळे डिस्प्लेसमेंट किती असणार आहे, 0. ओके, मला वाटतं तुम्हाला दोघांच्यातला एक्झॅक्ट डिफरन्स काय आहे तो समजलेला आहे. ठीक आहे, आता डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटवरती आपल्या बुकमध्ये एक एक्झाम्पल दिले, ते एक्झाम्पल आपण बघूया. मग ते एक्झाम्पल बघितल्यानंतर तुम्हाला आणखी क्लॅरिटी येईल, व्हॉट इज मीन बाय डिस्टन्स अँड व्हॉट इज मीन बाय डिस्प्लेसमेंट. ओके, ओके, आता काय एक्झाम्पल आहे बघा. सपोज हा एक आपण ऍक्सिस घेतला, एक्स ऍक्सिस, हा काय झाला, एक्स ऍक्सिसचा ओरिजिन, याला आपण म्हणूया ओ. आता मोशन कशा आहे, रेक्टिलिनियर, म्हणजे ह्या एक्स ऍक्सिसच्या अलॉंगच असणार आहे ना. ओके, इन ए स्ट्रेट लाईन. आता आपण काय स्केल घेऊ, मीटरमध्ये घेऊ आपण. समजा इथं आपण सांगू काय, 1 meter, हे आहे 2 meter, 3 meter, 4 meter, 5 meter अँड 6 meter. आणि ओरिजिनच्या लेफ्टला काय असतं, -1, -2, -3 अँड सो ऑन. ओके, आता इनिशियली आपला जो ऑब्जेक्ट आहे, आपला जो पार्टिकल आहे, तो कुठं आहे, 2 meter आहे. ओके, ॲट टाईम T1, आणि ह्या पोझिशनला मी नाव देतो ए. मग विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन तुम्ही एक पोझिशन वेक्टर टाकू शकता, ओ पासून एपर्यंत, असा ओ ए बार. ओके, किंवा ह्याला तुम्ही X1 म्हणू शकता. ओके, ॲट टाईम T2 तो तुमचा पार्टिकल, तो तुमचा ऑब्जेक्ट कुठं पोहोचला, 5 meter, त्या पोझिशनला मी नाव देतो बी.
आता ह्या केसमध्ये तुम्हाला जर कोणी विचारलं डिस्टन्स कवर्ड बाय द पार्टिकल फाइंड आउट करा, तर तुम्ही काय सांगणार, ऑब्जेक्ट ए पासून बी ला गेला, मग ॲक्च्युअल पाथ कवर्ड बाय द पार्टिकल, ॲक्च्युअल पाथ कवर्ड बाय द पार्टिकल इज नोन ॲज डिस्टन्स. मग किती पाथ कवर केला, तर एक मीटर, एक मीटर आणि एक मीटर, मी टोटल किती झाला, तीन मीटर, तीन मीटर, हे काय झालं डिस्टन्स. आणि जर तुम्हाला कोणी विचारलं डिस्प्लेसमेंट किती, तर आपल्याला माहिती आहे मोशन जर स्ट्रेट लाईन असेल तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटची मॅग्निट्यूड दोन्ही काय असतात, सेम असतात. मग इनिशियल पोझिशन ए, फायनल पोझिशन बी, मग डिस्प्लेसमेंट पण किती येणार, एक दोन आणि तीन, तीन मीटर. आणि ह्या ठिकाणी डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कशी येणार, ए टू बी, म्हणजे कशी येणार, अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. लक्षात आलं, ओके. आता ॲट टाइम टी थ्री तो पार्टिकल तुमचा काय झाला, रिव्हर्स आला, ओके, कुठं आला रिव्हर्स, पाठीमागं आला फोर मीटरला, त्या टाईम किती होता टी थ्री, त्या पोझिशनला आपण नाव दिलं सी. आता डिस्टन्स काढूया, डिस्टन्स म्हणजे पाथ लेंथ, ॲक्च्युअल पाथ कवर्ड बाय द पार्टिकल. तर किती डिस्टन्स त्यानं कवर केलं पूर्ण जर्नीमध्ये, इनिशियल पोझिशन ए झाली आणि फायनल कुठली झाली, सी झाली. मग ए टू बी गेला ना, ए टू बी किती, तीन मीटर, ए टू बी तीन, बघा, प्लस पुन्हा बी टू सी किती असणार आहे, एक मीटर, म्हणजे टोटल डिस्टन्स कवर्ड बाय द पार्टिकल इज फोर मीटर. आणि डिस्टन्स स्केलर आहे, त्यामुळे फक्त आपण काय लिहिली, मॅग्निट्यूड, डायरेक्शनचा काही संबंध नाही. आता आपण काढूया डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंटसाठी काय पाहिजे, इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशनमधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स, किंवा सेकंड डेफिनेशन आपण काय सांगितली होती, चेंज इन पोझिशन किंवा चेंज इन पोझिशन वेक्टर. दोन्ही डेफिनेशन प्रमाणे बघूया, पहिल्यांदा इनिशियल पोझिशन काय ए, फायनल पोझिशन काय सी, ह्या दोघातलं डिस्टन्स शॉर्टेस्ट ते किती असणार आहे, एवढं, ते किती येणार आहे, वन मीटर, वन मीटर, म्हणजे किती आलं, टू मीटर. आता चेंज इन पोझिशन वेक्टर प्रमाण काढूया, मग इनिशियल पोझिशन कुठली ए होती ना, मग त्यासाठी ओरिजिनपासून आपण एक काय टाकणार, पोझिशन वेक्टर, ज्याला आपण म्हणणार एक्स वन बार किंवा एक्स वन म्हणलं आपण. आणि फायनल पोझिशन काय होती, सी ना, मग ओरिजिनपासून सीपर्यंत दुसरा पोझिशन वेक्टर एक्स टू बार, ओके. मग डिफरन्स बिटवीन पोझिशन वेक्टर, डिफरन्स म्हणजे वजाबाकी, मग एक्स टू मधून एक्स वन काय करा, मायनस करा, तुम्हाला काय मिळेल, डिस्प्लेसमेंट. किंवा दुसरे डेफिनेशन, चेंज इन पोझिशन, अगोदर ए जवळ होता पुन्हा सी जवळ गेला, ओके, मग चेंज इन पोझिशन काय येणार, एक्स टू मायनस एक्स वन. मग एक्स टू किती येतोय, बघा, झिरो टू फोर पासून फोर मीटर, आणि एक्स वन किती येतोय, झिरो टू टू म्हणजे टू मीटर, मग फोर मायनस टू किती येते, टू मीटर, बघा टू मीटर, कसंही करा, ओके. आणि डायरेक्शन काय येणार, बघा, इनिशियल टू फायनल ए टू सी गेला ना, मग डायरेक्शन इकडंच आहे अजून, म्हणजे काय येणार डायरेक्शन डिस्प्लेसमेंटची, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. आता ॲट टाईम टी फोर तो कुठं पोहोचला, समजा पाठीमा, अजून पाठीमागं आला, कुठं आला, वन मीटरला, इथं ॲट टाईम टी फोर, सो दिस इज द पोझिशन, फायनल पोझिशन असं म्हणूया आपण, ओके. आता काय काढायचं, पहिल्यांदा डिस्टन्स, आता टोटल किती डिस्टन्स कवर केलं, बघा, ए पासून बी ला गेला तीन मीटर, बी पासून सी ला आला एक मीटर, पुन्हा सी पासून कुठं आला, डी ला, मग एक दोन आणि तीन, पुन्हा तीन, टोटल किती झालं, सेवन मीटर. आता काय काढूया, डिस्प्लेसमेंट, इनिशियल पोझिशन काय, ए, फायनल पोझिशन काय, डी, बरोबर. आता एक गोष्ट विचार करा, तो ए पासून डी कडे गेला आहे, म्हणजे कुठे गेला, निगेटिव्ह एक्स ॲक्सिसला गेला आहे, म्हणजे डायरेक्शन या ठिकाणी काय झालं, रिव्हर्स झाली. आत्तापर्यंत डायरेक्शन कशी होती, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. आता एक्सप्लेन कसं करायचं, आपली पहिली मेथड, इनिशियल पोझिशन ए होती ना, मग पोझिशन वेक्टर येणार, किंवा पोझिशन आपण दाखवूया एक्स वन, ओ टू ए, नंतर फायनल पोझिशन काय आली, डी, मग हा पोझिशन वेक्टर काय झाला, एक्स टू बार. आणि डिस्प्लेसमेंट किती असतं, डिफरन्स बिटवीन पोझिशन वेक्टर किंवा फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन, मग फायनल किती आहे, एक्स टू, इनिशियल किती आहे, एक्स वन, मग एक्स टू किती आहे, वन, मायनस एक्स वन किती आहे, वन, वन म्हणजे टू, वन मायनस टू, मायनस वन मीटर. म्हणजे डिस्प्लेसमेंटची मॅग्निट्यूड आली वन मीटर, पण हे निगेटिव्ह साईन काय सांगते, डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन,
कशी असणार डायरेक्शन निगेटिव्ह. निगेटिव्ह म्हणजे पहिल्यांदा पॉझिटिव्ह होती ना, आता निगेटिव्ह, ह्याचा अर्थ काही डायरेक्शन अपोजिट झाली. बघा आतापर्यंत डिस्प्लेसमेंट इकडं होत होतं राईटला, आता कुठं झालं लेफ्टला, कारण तो ए कडून कुठेला गेला डीला. सो दिस इज डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन. लक्षात आलं? सो निगेटिव्ह साईन काय सांगणार, डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट इज अलॉंग निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. ॲक्सिस तर चेंज झाला नाही ना, एक्स ॲक्सिस असणार आहे का, तर रेक्टिलिनियर मोशन आहे. लक्षात येते? सो दिस इज ऑल अबाउट डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. डिस्टन्सलाच आपण म्हणतो पाथ लेंथ, हा दोघांच्यातला डिफरन्स. मग तुम्ही आणखी एक डिफरन्स तयार केला की डिस्टन्स बघा किती आहे, 3 मीटर 4 मीटर 7 मीटर. म्हणजे डिस्टन्स ऑलवेज पॉझिटिव्ह, डिस्टन्स हे नेहमी पॉझिटिव्ह असतं, डिस्टन्स कधीही निगेटिव्ह नसतं. ओके, पण डिस्प्लेसमेंट बघा, डिस्प्लेसमेंट इथे किती आलं 3 मीटर, इथे किती आलं 2 मीटर, आणि इथे किती आलं -1 मीटर. म्हणजे याचा अर्थ डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह असू शकतं. लक्षात येतंय? ओके, आता आपण पुढचा पॉईंट बघूया, व्हेलॉसिटी अँड स्पीड. ओके, आता आपला पुढचा 3 नंबरचा पॉईंट आहे ॲव्हरेज स्पीड. ॲव्हरेज स्पीडचा सिम्बॉल आपण काय घेऊया, व्ही ॲव्हरेज. नंतर आपण बघणार आहे ॲव्हरेज व्हेलॉसिटी. आता पहिले दोन पॉईंट आपण कुठले बघितले होते, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट, किंवा डिस्टन्सलाच आपण काय म्हणतो पाथ लेंथ. ओके, आणि त्या दोघांच्यातला डिफरन्स सुद्धा आपण पाहिला होता. आता आपण बघणार आहे ॲव्हरेज स्पीड आणि नंतर बघणार आहे ॲव्हरेज व्हेलॉसिटी, आणि सेम त्या दोघांच्यातला पुन्हा काय बघूया, डिफरन्स बघूया. आता स्पीडचा फॉर्म्युला तुम्ही ऐकला असेल स्कूलला, तुम्हाला झाला असेल की स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, बरोबर ना. मग तोच फॉर्म्युला आपण इथं घेणार आहोत. मग मी काय सांगणार बघा, इथं ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला, ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. ओके, आता डिस्टन्सला पण आपण एक सिम्बॉल घेऊ. आता असं पर्टिक्युलर कुठला सिम्बॉल ठरलेला नाही, पण ह्या पॉईंट पुरता आपण एक सिम्बॉल मानूया. टोटल डिस्टन्सला मी काय म्हणणार, डेल्टा एस, आणि टोटल टाइमला मी काय म्हणतो, डेल्टा टी. आणि ॲव्हरेज स्पीडला आपण काय म्हणलं, व्ही ॲव्हरेज. सो वी गेट फॉर्म्युला, व्ही ॲव्हरेज इज इक्वल टू टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. आता कधी कधी आपण डिस्टन्सला काय म्हणतो, पाथ लेंथ पण म्हणतो ना, तर हा फॉर्म्युला असा पण होऊ शकतो, ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू पाथ लेंथ अपॉन टोटल टाइम रिक्वायर्ड टू कवर दिस पाथ लेंथ. ओके, हा झाला आपला ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला. आता काय कन्सेप्ट आहे तो जर आपण डिटेलमध्ये बघूया. सपोज मी तुम्हाला काय सांगितलं, तुमचं पहिलं लोकेशन आहे समजा कराड, तुम्ही इथं कराडमध्ये आहात, आणि तुम्हाला कुठं जायचं आहे, सातारा. कराडवरून तुम्हाला सातारला जायचं आहे, तुमच्याकडे गाडी आहे. ओके, आणि कराड टू सातारा हे टोटल डिस्टन्स, आता टोटल डिस्टन्ससाठी आपण काय यूज करणार आहे, डेल्टा एस. मग टोटल डिस्टन्स बिटवीन कराड अँड सातारा आपण समजा किती घेऊया, सपोज 50 किलोमीटर. ओके, आता आणखी एक गोष्ट, स्पीडचं युनिट काय असणार आहे, स्पीडचं युनिट म्हणजे डिस्टन्सचं युनिट भागिले टाइमचं युनिट. आता डिस्टन्सचं एस आय युनिट काय असतं, मीटर, आणि टाइमचं युनिट काय असतं, एस आय सेकंद. मग स्पीडचं युनिट काय, मी इथं लिहितो बघा, स्पीडचं एस आय युनिट, एस आय युनिट कोणाचं, स्पीडचं, काय येणार, मीटर पर सेकंद. मीटर पर सेकंद, किंवा जर मी डिस्टन्स कशामध्ये घेतलं, किलोमीटरमध्ये, आणि टाइम कशामध्ये घेतला, आवरमध्ये, तर ते काय होईल, किलोमीटर पर आवर. लक्षात येते? किंवा कधी कधी टाइम आपण कशामध्ये घेतो, मिनिटमध्ये घेतो, त्यावेळी काय होईल, किलोमीटर पर मिनिट. पण पुन्हा आपल्याला काय करावं लागेल, किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्जन करावं लागेल. ते तुम्हाला माहिती आहे, किंवा मी ते पुढे तुम्हाला न्यूमरिकल्स सॉल्व्ह करताना शिकवतो, किंवा मीटर पर सेकंडचं कधी कधी किलोमीटर पर आवरमध्ये कन्वर्जन करावं लागतं, ते कन्वर्जन नंतर बघू. ओके, मग मी तुम्हाला काय सांगितलं, कराडपासून सातारापर्यंत टोटल डिस्टन्स किती आहे, 50 किलोमीटर. आणि तुम्हाला हे डिस्टन्स ट्रॅव्हल करायला तुमच्या गाडीवरून तुम्हाला किती वेळ लागला, समजा आपण म्हणूया की 2 तास लागले, 2 आवर. मग मी तुम्हाला विचारलं तुमचं स्पीड किती होतं, तर तुम्ही काय सांगणार की ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स जे किती आहे, 50 किलोमीटर, अपॉन डेल्टा टी टोटल टाइम जो किती आहे, 2 आवर. तर तुम्ही मला काय सांगणार की 50 अपॉन 2 किती येणार, 25 किलोमीटर पर आवर. ओके, तुम्ही म्हणणार की सर आम्हाला आमच्या गाडीचं स्पीड एवढं होतं, 25 किलोमीटर पर आवर. म्हणजे एका, ह्याचा अर्थ काय होतो,
एका तासामध्ये तुम्ही 25 किलोमीटर काय केलं, डिस्टन्स कव्हर केलं. मग 50 किलोमीटर कव्हर करा किती वेळ लागेल, ऑब्व्हियसली 2 तास लागतील. ओके, पण हे जे आपण फाइंड आउट केलं ते तुमचं काय ॲव्हरेज स्पीड. आता ॲव्हरेज स्पीडचा अर्थ काय होतो की तुम्ही तुमच्या गाडीचं स्पीड एवढं होतं, ह्याचा अर्थ असा होत नाही की कराडपासून सातारापर्यंत तुम्ही कंटिन्युअसली गाडी तुमची ह्या स्पीडचा अर्थ होत नाही. काही काही वेळी तुमच्या गाडीचं स्पीड 100 होतं, काही काही वेळी 80 होतं, काही काही वेळी 40 होतं, काही काही वेळी तुमच्या गाडीचं स्पीड 20 होतं. ओके, काही काही वेळी तुम्ही थांबला होता कुठंतरी चहा वगैरे घ्यायला, त्यावेळी तुमच्या गाडीचं स्पीड किती असणार आहे, 0 असणार आहे. ओके, पण या सगळ्या स्पीडचा ॲव्हरेज किती आला, 25 किलोमीटर पर आवर. दिस इज ॲव्हरेज स्पीड. तो ॲव्हरेज स्पीडचा अर्थ काय होतो की मी कंटिन्युअसली गाडी जर ह्या स्पीडनं चालवली 25 किलोमीटर पर आवर ह्या स्पीडनं चालवली तर मी 2 तासामध्ये कराडवरून सातारला पोहोचणार, असा अर्थ या ॲव्हरेज स्पीडचा होतो. ह्याचा अर्थ मी कंटिन्युअसली ह्या स्पीडनं गाडी चालवली असं होत नाही. काही वेळा माझं स्पीड ह्या स्पीडपेक्षा जास्त होतं, काही वेळा ह्या स्पीडपेक्षा कमी होतं, काही वेळा तर 0 होतं, पण या सगळ्यांचा ॲव्हरेज एवढा आला. मी तुम्हाला ॲव्हरेज स्पीडचा अर्थ समजलेला असेल. ओके, पुढचा एक पॉईंट घेऊया की ॲव्हरेज स्पीड जी आहे ती स्केलर क्वांटिटी आहे. आता मी लिहित नाही, तुम्ही लक्षात ठेवा, ॲव्हरेज स्पीड ही स्केलर क्वांटिटी आहे, म्हणजे त्याजवळ फक्त काय असतं, मॅग्निट्यूड. सो दिस इज ओनली मॅग्निट्यूड, डायरेक्शन आपण इथं डिफाईन करत नाही. दुसरी गोष्ट, डायमेन्शन्स काय असणार आहेत ॲव्हरेज स्पीडचे. डायमेन्शन्स ऑफ ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू डिस्टन्सचे डायमेन्शन्स अपॉन टाईमचे डायमेन्शन. डिस्टन्सचे डायमेन्शन किती असणार आहेत, 1 in length, कारण डिस्टन्स म्हणजे लेंथ. ओके, मासचा संबंध नाही कारण स्पीड मासवर डिपेंड नाही. आणि टाईमचे बघा, डिस्टन्सचे डायमेन्शन 1 in length आणि टाईमचे 1 in time, कारण डिस्टन्स आणि डिस्टन्स म्हणजे लेंथ आणि टाईम दोघं कशात फंडामेंटल आहेत. 1 in length अपॉन 1 in time, 1 in time वर घेतल्यानंतर काय होणार, -1 in time, मास तर 0. सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ ए स्पीड. लक्षात आलं? ओके, आता पुढचा पॉईंट आपण घेऊया, चौथा, ॲव्हरेज वेलॉसिटी. किंवा वेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे आणि स्पीड ही स्केलर क्वांटिटी आहे. ओके, फॉर्म्युला सिंपल असणार आहे. स्पीडचा फॉर्म्युला काय होता, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. मग वेलॉसिटीचा काय असेल, डिस्टन्स ऐवजी काय असणार आहे, डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स ऐवजी डिस्प्लेसमेंट. हा व्ही ॲव्हरेजचा फॉर्म्युला काय होईल, ॲव्हरेज वेलॉसिटीचा टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम. आणि तुम्हाला माहिती आहे आपण इथं रेक्टिलिनियर मोशनबद्दल डिस्कस करतोय, म्हणजे मोशन कशी असते, मोशन अलॉंग ए स्ट्रेट लाईन. ओके, त्यामुळे आपण ती मोशन कुठल्या ॲक्सिसवर मानूया, एक्स ॲक्सिसवर मानूया, फक्त वाय ॲक्सिसवर पण मानू शकतो, पण आपण सध्या कुठली मानूया की मोशन अलॉंग ए ओनली ऑन एक्स ॲक्सिस. त्यामुळे डिस्प्लेसमेंटचा सिम्बॉल आपण डिस्प्लेसमेंट ही क्वांटिटी व्हेक्टर असल्यामुळे तुमची व्हिलॉसिटी पण काय झाली, व्हेक्टर झाली. आणि इथं डिस्टन्स म्हणजेच काय, पाथ लेंथ स्केलर असल्यामुळे स्पीड काय असणार आहे, स्केलर असणार आहे. ओके, मग आपला फॉर्म्युला काय झाला, ॲव्हरेज व्हिलॉसिटी इज इक्वल टू टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाईम. ओके, आता पुढे लिहून घ्या की व्हिलॉसिटी इज अ व्हेक्टर क्वांटिटी, स्पीड इज अ स्केलर क्वांटिटी. डायमेन्शन्स काय येणार, सेम येणार ना, डिस्प्लेसमेंटचे डायमेन्शन म्हणजे डिस्टन्सचे डायमेन्शन 1 in length, टाईमचे 1 in time, 1 in time वर घ्या, स्पीड आणि वेलॉसिटीचे डायमेन्शन सेम आहेत. ओके, या दोघांच्या एकच डिफरन्स आहे की स्पीड असतं आणि वेलॉसिटी डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम असतं. आणि तुम्हाला माहिती आहे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे वेगवेगळे आहेत, त्यांच्यामधला आपण डिफरन्स ऑलरेडी बघितला होता. मी तुम्हाला जर काय सांगितलं, तुमच्याकडे एक पार्टिकल आहे आणि त्या पार्टिकलनं एक सर्कल काय केलं, एक चक्कर कम्प्लीट केला. ओके, मी तो इथं होता ए पॉईंटला, पुन्हा फिरून कुठं आला, एलाच आला. तर मला सांगा ह्या ए पार्टिकलचं, पार्टिकलनं किती डिस्टन्स कव्हर केलं, तर तुम्हाला माहिती आहे 2πr टोटल डिस्टन्स किती कव्हर केलं, 2πr डिस्टन्सला आपण काय म्हणतो इथं, ह्या एक्झाम्पल पुरतं डेल्टा एस म्हणूया. पण डेल्टा एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट किती होणार आहे, 0. कारण डिस्प्लेसमेंट काय असतं, डिस्प्लेसमेंटच्या 3 डेफिनेशन बघितले होतं आपण, चेंज इन पोझिशन किंवा डिफरन्स इन पोझिशन वेक्टर,
किंवा काय पाहिलं होतं स्मॉलेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन. मग इनिशियल पोझिशन ए होती आणि फिरून तो तिथं झाला, मी फायनल पोझिशन पण एच झाली, मग ह्यांच्यातलं स्मॉलेस्ट डिस्टन्स किती येणार? झिरो. सो डिस्प्लेसमेंट झिरो. म्हणजे तुम्ही काय सांगू शकता, मग त्या ए पार्टिकलचं जर तुम्ही स्पीड काढलं तर स्पीड किती येणार? टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. मग टोटल डिस्टन्सबद्दल तुम्ही किती येणार? 2πr. 2πr. आणि लागणारा वेळ काय तर लागेल, 1 सेकंड, 2 सेकंड, 3 सेकंड. ओके, लक्षात आलं? हां. पण तुम्हाला जर मी विचारलं ॲव्हरेज व्हेलॉसिटी किती, तर तुम्ही काय म्हणणार? टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाईम. पण टोटल डिस्प्लेसमेंट तर किती आले? झिरो. मग झिरो अपॉन टाईम. मग झिरोला जर तुम्ही टाईमनं डिवाइड केलं तर किती येणार? उत्तर किती येणार? झिरो. मग ह्या पार्टिकलची ॲव्हरेज व्हेलॉसिटी किती आली? झिरो आली. पण ॲव्हरेज स्पीड झिरो आलेलं नाही, लक्षात आलं? ते किती आलं? 2πr अपॉन जो काय टाईम असेल तो तुम्ही इथे लिहा, 2 सेकंड, 3 सेकंड. ते एक्झाम्पलवर डिपेंड आहे. तुम्हाला मी एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला समजण्यासाठी. फरक समजतोय? किंवा तुमच्याकडे एक पार्टिकल आहे, तो पार्टिकल समजा ए पासून स्टार्ट झाला आणि पुन्हा कुठे गेला? बी ला. आणि त्याने किती डिस्टन्स कव्हर केलं? 5 मीटर. आणि पुन्हा तो रिव्हर्स कुठं आला? ए लाच आला. ओके, तुम्हाला जर विचारलं ह्या केसमध्ये, ह्या त्या पार्टिकलच्या जर्नीमध्ये त्याचं ॲव्हरेज स्पीड काढा, तर ॲव्हरेज स्पीड काय येणार? टोटल डिस्टन्स किती आहे? जाताना 5 मीटर आणि येताना 5 मीटर. मग टोटल समजा त्याला ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी किती वेळ लागला? 2 सेकंड लागला. लक्षात येते? किंवा आपण मला सांगा, मग ॲव्हरेज स्पीड किती येणार? टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम. मग ए टू बी जाताना किती डिस्टन्स कव्हर केलं? 5 मीटर. आणि पाठीमा येताना पुन्हा 5 मीटर, किती होणार? 10 मीटर. आणि टाईम किती लागेल? जाताना 2 सेकंद आणि येताना सुद्धा 2 सेकंद. हे फॉर एक्झाम्पल म्हणून आपण घेतोय. ओके, मग हे झालं किती? 4 सेकंद. मग 4 जर मी डिवाइड केलं तर किती येणार? 4 × 2 = 8, 2 = 0. ओके, 2.5 मीटर पर सेकंड. हे त्याचं काय झालं? ॲव्हरेज स्पीड. लक्षात झालं? पण जर मी ॲव्हरेज व्हिलॉसिटी फाइंड आउट केली तर टोटल डिस्प्लेसमेंट, टोटल डिस्प्लेसमेंट किती असेल? तो इथून इथं गेला पुन्हा मागं आला, म्हणजे इनिशियल पोझिशन ए, फायनल पण ए, मग डिस्प्लेसमेंट किती येणार? झिरो. आणि टाइम किती असेल? 4 सेकंड. तर 0 मीटर पर सेकंड. मग ह्या एक्झाम्पलमध्ये ॲव्हरेज स्पीड एवढं आलं, पण ॲव्हरेज व्हिलॉसिटी किती आली? 0 मीटर पर सेकंड. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकत नाही की त्याची ॲव्हरेज व्हिलॉसिटी झिरो आहे, म्हणजे तो कुठेही मूव्ह झालेला नाही, तो एकाच जागेवर, असं होत नाही. मग तो ॲक्च्युली मूव्ह झालेला आहे ए टू बी आणि पुन्हा बी टू ए, हे तुम्हाला जर समजतंय, मग त्यासाठी तुम्हाला ॲव्हरेज स्पीड डिफाईन करावं लागतं. आणि ते किती आलं? 2.5 मीटर पर सेकंड. अदरवाईज जर तुम्ही ॲव्हरेज व्हिलॉसिटी डिफाईन केली असती तर ती झिरो आली असती, आणि तुम्ही काय म्हणला असता? तो पार्टिकल एला होता आणि पुन्हा तो कुठं? एलाच आहे, म्हणजे तो कुठेही मूव्ह झालेला नाही, तो ए पासून बी ला गेलाच नाही किंवा बी पासून ए ला तो आलाच नाही, असा अर्थ होतो इथं. ओके, मी तर ॲव्हरेज व्हिलॉसिटी झिरो आली, पुन्हा एकदा मी सांगतोय, ॲव्हरेज व्हिलॉसिटी झिरो आली याचा अर्थ असा होत नाही की तो पार्टिकल कुठंही मूव्ह झालेला नाही. मग ही ॲव्हरेज व्हिलॉसिटी जर झिरो येते, म्हणून तर आपण हा कन्सेप्ट इथं डिफाईन केला की त्याजवळ किती स्पीड आहे, तर 2.5 मीटर पर सेकंड. म्हणजे तो एका सेकंदामध्ये 2.5 मीटर एवढं डिस्टन्स काय करतो? कव्हर करतो, याचा अर्थ असा होतो. लक्षात येतं? हां. किंवा तुम्हाला जर मी आता हेच एक्झाम्पल असं सांगितलं की तो फक्त कुठून गेला? ए टू बी गेला, ए पासून बी ला गेला, मग ॲव्हरेज स्पीड किती येणार? तर टोटल डिस्टन्स किती? 5 मीटर. आणि ए टू बी ला जायला किती वेळ लागेल? 2 सेकंड. मग हे किती येईल? ॲव्हरेज स्पीड किती आलं? 2.5 मीटर पर सेकंड. मग ॲव्हरेज व्हिलॉसिटी किती येणार? तर टोटल डिस्प्लेसमेंट आपण टोटलला, टोटल टाईम. मग ए टू बी तो स्ट्रेट लाईन ट्रॅव्हल झाला ना, मग डिस्प्लेसमेंट किती येणार? 5 मीटरच येणार. कारण आपल्याला माहिती आहे ज्यावेळी पार्टिकल स्ट्रेट लाईन ट्रॅव्हल होतो त्यावेळी डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्ही इक्वल असतात. मागेने तर किती येणार? 5 मीटर भागिले टाईम किती लागला? ए टू बी ला झाला 2 सेकंड. मागेने तर ॲव्हरेज व्हिलॉसिटीची मॅग्निट्यूड ही झाली, ॲव्हरेज व्हिलॉसिटीची मॅग्निट्यूड किती आली? 2.5 मीटर पर सेकंड. म्हणजे तुम्हाला काय समजलं की ॲव्हरेज व्हिलॉसिटीची मॅग्निट्यूड आणि ॲव्हरेज स्पीड दोन्ही काय आले? इक्वल आले. कधी? वेन पार्टिकल ट्रॅव्हल अलॉंग ए स्ट्रेट लाईन, किंवा आपण म्हणणार की इन रेक्टिलिनियर मोशन ॲव्हरेज स्पीड अँड मॅग्निट्यूड ऑफ ॲव्हरेज व्हिलॉसिटी बोथ आर इक्वल. मग ते ॲव्हरेज व्हिलॉसिटीची डायरेक्शन पण सांगितली पाहिजे. मग डायरेक्शन कसे? फ्रॉम ए टू बी. तर हा जर एक्स ॲक्सिस असेल आपण मांडला, तर इथं ॲव्हरेज व्हिलॉसिटीची डायरेक्शन कशी येणार? अलॉंग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस, ए टू बी. कारण डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कशी आहे? ए टू बी. म्हणजे जी डायरेक्शन डिस्प्लेसमेंटची तीच व्हिलॉसिटी. आता आपण आणखी एक एक्झाम्पल बघू, जेणेकरून तुम्हाला काय होईल, दोघांच्यातला डिफरन्स काय होईल क्लिअर होईल. सपोज आपण काय बघणार आहे, रेक्टिलिनियर मोशन, म्हणजे मोशन अलॉंग ए स्ट्रेट लाईन. समजा आपण हा कुठला घेतला? एक्स ॲक्सिस. हा काय झाला? एक्स ॲक्सिसचा ओरिजिन.
हितून सगळे डिस्टन्सेस आपण कुठून मोजणार आहे विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन हे आपल्याला माहिती आहे. सपोज इथं आहे, समजा हे स्केल आहे मीटरमध्ये, आपण म्हणूया 1 मीटर, 2 मीटर, 3, 4, 5 अँड 6. सपोज इनिशियली ऑब्जेक्ट आपण टाईम घेऊया ॲट टाईम T1 इज इक्वल टू 0 सेकंडला तुमचा ऑब्जेक्ट कुठं आहे, ॲट 2 मीटरला, 2 मीटरवर तुमचा ऑब्जेक्ट आहे. ह्या पॉईंटला नाव दिलं मी ए. आपण काय करणार, ह्या ए पॉईंटची किंवा तुमचा ऑब्जेक्ट कुठं आहे इनिशियली ॲट पॉईंट एला, मग ह्या ए पॉईंटची आपण विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन काय दाखवणार, पोझिशन. आणि ती पोझिशन आपण किती दाखवली, X1 बरोबर. ओके, नंतर तो ऑब्जेक्ट काय झाला, ए पासून त्या ऑब्जेक्टनं म्हणजे 2 मीटरपासून 4 मीटरपर्यंत तो ऑब्जेक्ट काय झाला, डिस्प्लेस झाला किंवा तो मूव्ह झाला फ्रॉम ए टू बी. ओके, म्हणजे 4 मीटरला डिस्प्लेस झाला. ओके, आणि त्यावेळी आपण टाईम घेऊया आपण किती, फॉर एक्झाम्पल 1 सेकंड. हे फॉर एक्झाम्पल चाललं आहे आपलं, म्हणजे 0 सेकंडला तो कुठं होता, ॲट पॉईंट ए, आणि आफ्टर 1 सेकंड तो कुठं पोहोचला, ॲट पॉईंट बी. ओके, आता नवीन पोझिशन कुठली झाली, फायनल पोझिशन बी. मग त्याची पोझिशन ह्या बी पॉईंटची पोझिशन विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन आपण काय म्हणूया, X2. ओके, आता ह्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही दोन्ही गोष्टी फाइंड आउट करू शकता, ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि ॲव्हरेज स्पीड. आता ॲव्हरेज व्हेलॉसिटी आपण कशी काढतो, टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाईम, किंवा आपण त्याला काय म्हणतो, Δx/Δt. Δx ला आणखी एक नाव आहे तुम्हाला आठवत असेल, चेंज इन पोझिशन. मग चेंज इन पोझिशन किंवा डिफरन्स इन पोझिशन वेक्टर, म्हणजे काय करणार, ओरिजिनपासून एपर्यंत एक टाकणार पोझिशन वेक्टर, नंतर ओरिजिनपासून बीपर्यंत दुसरा काय टाकणार पोझिशन वेक्टर, आणि त्या दोन पोझिशन वेक्टरचा हा काय झाला, डिफरन्स फ्रॉम ए टू बी, त्यालाच तुम्ही काय म्हणता, डिस्प्लेसमेंट. मग व्ही ॲव्हरेज किती येणार, Δx/Δt. Δx आपल्याला माहिती किती होता, चेंज इन पोझिशन, म्हणजे काय, X2 - X1. मग X2 - X1/Δt ला आपण काय म्हणतो, T2 - T1. मग X2 किती आहे, 4. X1 किती आहे, 2. अपॉन T2 - T1 म्हणजे 1 - 0. हे उत्तर किती झालं, 4 - 2 किती येणार, 2 मीटर पर सेकंड, कारण डिस्प्लेसमेंट मीटरमध्ये आहे आणि टाईम आपण सेकंडमध्ये घेतला आहे. पण ही काय झाली, ॲव्हरेज व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड झाली. मग विथ डायरेक्शन, डायरेक्शन आपण काय सांगणार, तो कुठं कुठं डिस्प्लेस झाला, ए टू बी, म्हणजे डायरेक्शन काय आली, अलॉंग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. आणि एक्स ॲक्सिसची पॉझिटिव्ह डायरेक्शन दाखवण्यासाठी आपण आय कॅप नावाचा युनिट वेक्टर वापरतो. मग फायनल ॲन्सर काय येणार, ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज इक्वल टू 2 I cap meter per second. ह्याचा अर्थ काय होतो, 2 मीटर पर सेकंद ही काय झाली, ॲव्हरेज व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड, आणि आय कॅप काय झाली, ॲव्हरेज व्हेलॉसिटीची डायरेक्शन. म्हणजे व्हेलॉसिटीजवळ दोन्ही गोष्टी असतात, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. आता हेच एक्झाम्पल जर मी इकडे घेतलं तर इथं काय सांगणार आपण, ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू किती येणार, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम. मग टोटल किती डिस्टन्स कव्हर केलं त्यांना ए टू बी पर्यंत, तर अगेन तेवढंच येणार, किती, 2 मीटर. आणि टाईम किती लागला, 1 - 0 म्हणजे किती, 1 सेकंड. मी अगदी उत्तर किती आलं इथं, 2 मीटर पर सेकंद. मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट रूल मिळाला की ॲव्हरेज व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड आणि ॲव्हरेज स्पीड दोन्ही काय आहेत, इक्वल आहेत. किंवा ॲव्हरेज व्हेलॉसिटीच्या मॅग्निट्यूडलाच, म्हणजे 2 मीटर पर सेकंदला तुम्ही काय म्हणू शकता, ॲव्हरेज स्पीड म्हणू शकता. पण कधी, वेन पार्टिकल ट्रॅव्हल अलॉंग ए स्ट्रेट लाईन, ज्यावेळी पार्टिकल तुमचा स्ट्रेट लाईन ट्रॅव्हल होतो त्यावेळी ॲव्हरेज व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड आणि ॲव्हरेज स्पीड दोन्ही काय असतात, इक्वल असतात. इथे जर डायरेक्शन सांगण्या संबंध आहे का, नाही, कारण ॲव्हरेज स्पीड ही स्केलर क्वांटिटी आहे. आता बघा, तो पार्टिकल जर पुन्हा रिव्हर्स डायरेक्शनला मागं आला, कुठून आला, ए पासून बीला गेला, पुन्हा बी पासून कुठं आला, इथं सीला, म्हणजे 3 मीटरला आला, तर मला सांगा तिनं टोटल किती डिस्टन्स कव्हर केलं, ए टू बी 2 आणि पुन्हा B2C 1, म्हणजे टोटल डिस्टन्स किती असणार, 3 येणार ना, म्हणजे 2 च्या जागी काय येणार, 3 येणार. लक्षात येते, म्हणजे मला सांगा डिस्टन्स किंवा पाथ लेंथ काय झाली, इन्क्रीज झाली. मग डिस्टन्स जर इन्क्रीज झालं तर ॲव्हरेज स्पीड पण काय होणार, इन्क्रीज होणार ऑब्व्हियसली. पण त्याचा डिस्प्लेसमेंट किती होईल, बघा डिस्प्लेसमेंट Δx, डिस्प्लेसमेंट किती होणार, इनिशियल पोझिशन ए, फायनल पोझिशन सी, मग डिस्प्लेसमेंट काय झालं, 1 मीटर. मग डिस्प्लेसमेंट काय झालं, कमी झालं. इथं किती होतं, 4 - 2 म्हणजे किती होतं, 2 होतं, आता 1 आलं. मग डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू जर कमी झाली तर ॲव्हरेज व्हेलॉसिटीची व्हॅल्यू काय होणार, कमी होणार. मग ह्या केसमध्ये, दुसऱ्या केसमध्ये काय असणार आहे, ॲव्हरेज स्पीड इज ग्रेटर दॅन
ॲव्हरेज व्हेलॉसिटी. का तर पार्टिकल काय आलं तुमचा रिव्हर्स डायरेक्शनला बॅकला आला, पाठीमागं आला, त्यामुळे ज्यावेळी पार्टिकल मागे येतो त्यावेळी डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू कमी होते आणि डिस्टन्सची व्हॅल्यू वाढते. मग डिस्प्लेसमेंट कमी झालं की ॲव्हरेज व्हेलॉसिटी पण कमी होणार आणि डिस्टन्स वाढल्यानंतर ॲव्हरेज स्पीड पण वाढणार. मग ह्या केसमध्ये आत्ता सांगितलेल्या केसमध्ये ॲव्हरेज स्पीड इज ग्रेटर दॅन ॲव्हरेज व्हेलॉसिटी. पण पहिल्या केसमध्ये ॲव्हरेज व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड आणि ॲव्हरेज स्पीड दोघं काय तर इक्वल आहेत, 2 मीटर पर सेकंड अँड 2 मीटर पर सेकंड. कळलं? सो दिस इज ऑल अबाउट ॲव्हरेज स्पीड अँड ॲव्हरेज व्हेलॉसिटी. कळलं? आता आपण पुढचा पॉईंट बघूया, इन्स्टंटेनियस स्पीड अँड इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. ओके, आता आपला पुढचा पॉईंट आहे इन्स्टंटेनियस स्पीड अँड इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. जसं आपण अगोदर ॲव्हरेज स्पीड आणि ॲव्हरेज व्हेलॉसिटी बघितली, दोघांच्यातला डिफरन्स बघितला, आता पुन्हा एकदा आपण काय बघणार आहे, इन्स्टंटेनियस स्पीड. ओके, आता पहिल्यांदा ॲव्हरेज स्पीड आणि इन्स्टंटेनियस स्पीड ह्यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे तो पहिल्यांदा आपण बघूया. तर ॲव्हरेज स्पीड काढताना तुम्हाला मी एक एक्झाम्पल दिलं होतं, ते एक्झाम्पल मी रिपीट करतो. काय एक्झाम्पल होतं? तुम्ही कुठून कुठे निघालाय, तर कराडवरून सातारा, फ्रॉम कराड टू सातारा, आणि हे टोटल डिस्टन्स ज्याला मी डेल्टा एस म्हणलं होतं, पाथ लेंथ कराड टू सातारा, हे आपण किती मानलं होतं, तर 50 किलोमीटर. आणि हे टोटल डिस्टन्स कवर करण्यासाठी तुम्हाला जो टाईम लागला होता तो टाईम आपण किती घेतला होता, तर 2 आवर. त्यामुळे तुमचं ॲव्हरेज स्पीड किती आलं होतं, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम किती आलं होतं, 25 किलोमीटर पर आवर. बरोबर आहे ना? ओके, हे आपलं झालं, हे झालं ॲव्हरेज स्पीड. ह्याच्याबद्दल आपण डिस्कस केलेलं आहे. मी समजा तुम्ही इथून 2 वाजता निघाला, 2 PM, ते सातारला पोहोचणार तुम्ही किती वाजता, 4 वाजता, 4 PM. ओके, आणि या पूर्ण जर्नीमध्ये हे तुमचं काय झालं, ॲव्हरेज स्पीड झालं. म्हणजे असं असू शकतं की काही ठिकाणी मी समजा 2:15 वाजता तुमचं स्पीड किती असेल, 70 असेल, पुन्हा 2:30 वाजता तुमचं स्पीड किती असेल, 40 असेल, पुन्हा 3 वाजता तुमचं स्पीड किती असेल, 100 असेल, 3:30 वाजता तुम्ही कुठेतरी थांबला असाल तेव्हा तुमचं स्पीड किती असेल, 0 असेल. ओके, ह्या सगळ्या स्पीडचा ॲव्हरेज किती आला आहे, 25 किलोमीटर पर आवर. लक्षात आलं ॲव्हरेज स्पीड. आता मी तुम्हाला काय विचारलं, एका पर्टिक्युलर इन्स्टंटला तुमचं स्पीड किती होतं, एका पर्टिक्युलर इन्स्टंटला, एका पर्टिक्युलर इन्स्टंट ऑफ टाईम टीला मी तुम्हाला असा क्वेश्चन दिला की बरोबर 3 वाजता, एक्झॅक्टली तुम्ही 3 वाजता येता समजा, तर एक्झॅक्टली ॲट 3 PM, मग टाईम मी किती येणार, 3 PM, 3 वाजता माझ्या गाडीचं स्पीड किती होतं, लक्षात येते. मग तुम्ही असं म्हणू शकत नाही की 3 वाजता आमच्या गाडीचं स्पीड 25 किलोमीटर पर आवर होतं. हे काय झालं, ॲव्हरेज झालं. आम्ही तुम्हाला विचारलं एक्झॅक्टली घड्याळात ज्यावेळी 3 वाजले होते त्यावेळी तुमच्या गाडीचं स्पीड किती होतं, आणि ते जे स्पीड असेल 3 वाजताचं त्या पर्टिक्युलर इन्स्टंटचं त्या स्पीडला आपण म्हणतो इन्स्टंटेनियस स्पीड. लक्षात आलं काय सांगायचे ते? ओके, आता आपण कसं फाईंड आउट करायचं, तर हे फाईंड आउट करण्यासाठी आपल्याला माहिती आहे की आपण ॲव्हरेज स्पीड कसं फाईंड आउट केलं, तर तुम्ही काय घेतलं, समजा हा के पॉईंट आणि हा एस पॉईंट आहे, ह्या 2 पॉईंटमधलं डिस्टन्स 50 आणि इथून इथपर्यंत जाण्यासाठी लागणारा वेळ किती, 2 तास, त्यावरून तुम्हाला हे उत्तर मिळालं. सिमिलरली ह्या इन्स्टंटला, कुठल्या इन्स्टंटला, ॲट 3 PMला तुमचं जर स्पीड काढायचं असेल तर तुम्हाला 2 टाईम इंटरवलची गरज आहे. जसं 2 इथं टाईम इंटरवल होते, इथं किती होतं टाईम इंटरवल, 2 वाजले होते, इथं किती पोहोचल्यानंतर 4 वाजले, मग टाईम इंटरवल किती झाला, तर 2 तास. मग ॲक्च्युली इन्स्टंटेनियस स्पीड म्हणजेच काय असतं, एक ॲव्हरेज स्पीड असतं. जसं तुम्ही इथं ॲव्हरेज स्पीड फाइंड आउट केलं, तसंच आता काय करणार आपण, इथं इन्स्टंटेनियस स्पीड फाइंड आउट करताना सुद्धा आपण ॲव्हरेज स्पीडच काढणार आहे. मी पुन्हा तोच फॉर्म्युला वापरणार आपण, कुठला, टोटल डिस्टन्स आपण टोटल टाईम. पण आपल्याला एक्झॅक्टली 3 वाजताचं स्पीड पाहिजे. मग हे एक्झॅक्टली 3 वाजताचं स्पीड जर काढायचं असेल तर जो काही टाईम इंटरवल तुम्ही चूज करणार आहे तो तुम्हाला कसा चूज करावा लागेल, व्हेरी व्हेरी स्मॉल. तो टाईम इंटरवल जर तुम्ही स्मॉल जेवढा घेता येईल तेवढा जर तुम्ही स्मॉल घेतला तरच तुम्हाला एक्झॅक्ट 3 वाजताचं स्पीड मिळेल. लक्षात येते का? समजा एखादा तो काय म्हणाला, मी काय करतो टाईम इंटरवल किती घेतो, 3 वाजल्यापासून 3:05 सेकंद. हे तुम्ही समजून घ्या, मला काय सांगायचं आहे, 3 ते 3:05 अर्थ काय असणार आहे, हे 5 अर्थ तुम्ही काय घ्या, सेकंद घ्या. लक्षात येते? किंवा आपण असं म्हणूया 3 वाजल्यापासून 3:05, म्हणजे 5 ह्या काय म्हणा तुम्ही मिनिट म्हणा, मग टाईम इंटरवल किती झाला, तर 3:05 - 3 म्हणजे 5 मिनिटाचा टाईम इंटरवल झाला, 3 ते 3:05 मिनिटं,
मग टाइम इंटरवल किती झाला 5 मिनिटं. मग हा मी 5 मिनिटाचा टाइम इंटरवल घेतला बरोबर, टी वन टी टू किती झाला 5 मिनिट. मग ह्या टोटल 5 मिनिटांमध्ये मी कवर केलेलं डिस्टन्स आणि हे डिस्टन्स कवर करण्यासाठी लागणारा वेळ किती 5 मिनिटं, ह्या दोघांचा भागाकार केल्यावर मला काय मिळेल ॲव्हरेज स्पीड. ओके मग दुसरा काय म्हणेल, मी किती टाइम इंटरवल घेतो 3:01. ओके मग आता काय झाला, टाइम इंटरवल काय केला मी कमी केला 3:03:01. आता टाइम इंटरवल किती झाला 1 मिनिटाचा. आता ह्या 1 मिनिटामध्ये मी जेवढं डिस्टन्स कवर केलं ते डिस्टन्स भागिले लागणारा वेळ किती 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, मला काय मिळणार 3:00 असणारं माझं स्पीड मिळणार. पण पहिल्या अँसरपेक्षा हे अँसर काय झालं, थोडंसं मी क्लोज गेलो. मी प्रत्येक वेळी 3 का म्हणतोय, कारण आपल्याला 3:00 स्पीड विचारलंय. दुसरा तुमचा मित्र काय म्हणेल, मी टाइम इंटरवल किती घेतो 3:03:01. मी टाइम इंटरवल किती झाला 1 सेकंदचा. आता ह्या 1 सेकंदात तुमचं स्पीड किती होतं, तर तुम्ही त्या 1 सेकंदामध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स भागिले टाइम म्हणजे किती 1 सेकंद. मग ते जे स्पीड तुम्हाला मिळेल ते स्पीड कसं असणार आहे, पहिल्या 2 स्पीडपेक्षा तुमचं ॲक्युरेट स्पीड मिळेल तुम्हाला ॲट 3 PM. समजते का, जरा इमेजिन करा, म्हणजे जेवढा टाइम इंटरवल तुम्ही कमी कराल 3:00 त्याच्या पुढचा. एकाला म्हणेल मी 3:00 किती घेतो 3:00:00:01 म्हणजे 0.001 सेकंदचा टाइम इंटरवल घेतला आणि त्या 0.001 सेकंदमध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स भागिले तो टाइम 0.001 सेकंद. आता हे सॉल्व केल्यानंतर हे मी काय काढतोय, ॲव्हरेज स्पीडच काढतोय. पण जेवढा टाइम इंटरवल मी कमी घेणार तेवढं मला काय होऊ शकतं, ह्या 3:00 माझं जेवढं स्पीड होतं एक्झॅक्टली ते मिळू शकतं. म्हणजे एक प्रकारचं इन्स्टंटेनियस स्पीड, म्हणजे या पर्टिक्युलर इन्स्टंटला फाइंड आउट केलेलं स्पीड म्हणजे एक प्रकारचं काय असतं, ॲव्हरेज स्पीडच असतं. पण ते ॲव्हरेज स्पीड काढताना तुम्ही टाइम इंटरवल कसा घेता, व्हेरी व्हेरी स्मॉल, अशा स्पीडला आपण म्हणतो इन्स्टंटेनियस स्पीड. ओके मग मला सांगा ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला काय होता, आपण लिहिला होता बघा, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम, ह्याला आपण टोटल डिस्टन्स असं म्हणतो. हे तुम्हाला मी सांगितलं होतं एवढ्या एवढ्या पॉईंट पुरतं आपण डेल्टा एसला काय म्हणले, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. पण आपलं काय ठरलंय, हा डेल्टा टी जो टाइम इंटरवल आहे तो कसा घ्यायचा, जेवढा कमी घेता येतील तेवढा कमी घ्यायचा. मग हा डेल्टा टी व्हेरी व्हेरी स्मॉल आहे, हे मॅथ्समध्ये आपण कसं लिहितो बघा, लिमिट डेल्टा टी टेन्स टू झिरो बरोबर. लिमिट डेल्टा टी टेन्स टू झिरोचा अर्थ काय असतो, तुमचा जो टाइम इंटरवल आहे तो कसा आहे टेन्स टू झिरो, म्हणजे झिरोच्या जवळपास आहे, झिरोच्या जवळपास आहे म्हणजे तो कसा आहे व्हेरी व्हेरी स्मॉल आहे. मग अशा स्मॉल टाइम इंटरवलमध्ये हे काय ॲव्हरेज स्पीड, कारण डेल्टा एस आपण डेल्टा टीला काय म्हणतो ॲव्हरेज स्पीड. मग स्मॉल टाइम इंटरवलमध्ये फाइंड आउट केलेलं ॲव्हरेज स्पीड म्हणजेच एक प्रकारचं काय असतं, इन्स्टंटेनियस स्पीड. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर इन्स्टंटेनियस स्पीड, कळालं. ओके आणि डेफिनेशन दिलेलं आहे इन्स्टंटेनियस स्पीड काय बघा, इट इज द लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ द ॲव्हरेज स्पीड. बघा इट इज द लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ ॲव्हरेज स्पीड म्हणजे इन्स्टंटेनियस स्पीड एक प्रकारचं काय असतं, ॲव्हरेज स्पीडच असतं पण स्मॉल टाइम इंटरवलला कॅल्क्युलेट केलेलं ॲव्हरेज स्पीड असतं. मग लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ ॲव्हरेज स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट टेकन ओव्हर ए स्मॉल टाइम इंटरवल डेल्टा टी, टेकन ओव्हर ए स्मॉल टाइम इंटरवल डेल्टा टी अराउंड टी व्हेन द टाइम इंटरवल गोज टू झिरो. डेल्टा टी टेन्स टू झिरो म्हणजे डेल्टा टी गोज टू झिरो, याचा अर्थ हा डेल्टा टी कसा घ्यायचा, व्हेरी व्हेरी स्मॉल. समजलं, पुन्हा एकदा सांगतो इन्स्टंटेनियस स्पीड म्हणजे एक प्रकारचं काय ॲव्हरेज स्पीड, पण ते ॲव्हरेज स्पीड कसं फाइंड आउट केलं होतं आपण स्मॉल टाइम इंटरवलला, आणि तो टाइम इंटरवल जेवढा स्मॉल गेला ते एखादा म्हणेल मी काय करतो 3:00:00:01 म्हणजे 0.00001 सेकंद एवढा काय झाला टाइम इंटरवल. आता एवढ्या टाइम इंटरवलमध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स भागिले तो टाइम इंटरवल 0.00001 सेकंद काय असेल तो, आणि हे कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला जे मिळणार ते काय झालं, ह्या इन्स्टंटचं ह्या टाइमचं एक्झॅक्टली इन्स्टंटेनियस स्पीड. ओके आपला जो गाडीचा स्पीडोमीटर असतो 2-व्हीलर किंवा 4-व्हीलरचा तो काय दाखवतो, ॲक्च्युली इन्स्टंटेनियस स्पीड दाखवतो, ॲव्हरेज स्पीड दाखवत नाही. आणि आता हे कॅल्क्युलेशन करणं थोडंसं कसं आहे अवघड आहे, प्रत्येक वेळी तुम्ही एवढा स्मॉल टाइम इंटरवल जर घेत बसला ओके तर त्या कॅल्क्युलेशनला वेळ लागतो. म्हणून मॅथमॅटिक्समध्ये हे जे आपण आता केलेलं आहे ह्याला एक ऑप्शन दिला आहे तिने, त्याला आपण म्हणतो डिफरन्शिएशन किंवा डेरिव्हेटिव्ह. त्यामुळे हे जे आहे हे आपण असं लिहितो DS/DT. हे मॅथमॅटिक्समध्ये आपण असं लिहितो, फक्त या एसला काय म्हणायचं लक्षात ठेवा, डिस्टन्स डिस्प्लेसमेंट नाही, कारण स्पीड कॅल्क्युलेट करताना आपण डिस्टन्सच घेतो
डिस्प्लेसमेंट कधी घेतो व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करताना. आता इथं हाच फॉर्म्युला जर मी कळलेला तर काय डेफिनेशन तीच असणार आहे, ही डेफिनेशन ही कळल्या पण ते चेंज कुठं करणार, इट इज द लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ ॲव्हरेज स्पीड, ऐवजी काय येणार ॲव्हरेज व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट टेकन ओव्हर ए स्मॉल टाइम इंटरवल अराउंड टी विद द टाइम इंटरवल गोज टू झिरो. म्हणजे इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे काय, एक प्रकारची ॲव्हरेज व्हेलॉसिटीज आहे पण ती ॲव्हरेज व्हेलॉसिटी कधी कशी कॅल्क्युलेट करणार, फॉर स्मॉल टाइम इंटरवल. मग काय होईल, इथं बार येणार ना का, तर व्हेलॉसिटी वेक्टर आहे इज इक्वल टू काय येणार, लिमिट डेल्टा टी टेंड्स टू झिरो, डेल्टा इज ऐवजी काय येणार डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी. आणि हेच आपण कसं लिहितो मॅथमॅटिक्समध्ये, डी एक्स बाय डी टी. आणि हे कसं वाचायचं, एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाईम, आणि एक्स म्हणजे काय असणार इथं डिस्प्लेसमेंट, आणि ते एस म्हणजे काय असणार आहे डिस्टन्स. ओके लक्षात आलं. सो दिस इज ऑल अबाउट इन्स्टंटेनियस स्पीड अँड इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. ओके ओके, आता पुढे एक छोटासा एक पॉइंट दिलेला आहे. काय दिला आहे, फॉर युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशन. ओके, युनिफॉर्म म्हणजे आपण काय म्हणूया, कॉन्स्टंट एकसारखी. रेक्टिलिनियर मोशन म्हणजे मोशन अलॉंग स्ट्रेट लाईन, म्हणजे एक बॉडी कशी मूव होत आहे अलॉंग द स्ट्रेट लाईन, अलॉंग द स्ट्रेट लाईन विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. कॉन्स्टंट व्हेलॉसिटीचा अर्थ काय, की व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड पण कॉन्स्टंट आहे आणि व्हेलॉसिटीची डायरेक्शन पण कॉन्स्टंट आहे. व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड म्हणजेच काय असतं, स्पीड. ओके, आणि डायरेक्शन चेंज होत नाही ह्याचा अर्थ ती बॉडी स्ट्रेट लाईन ट्रॅव्हल होते. मी फॉर एक्झाम्पल अलॉंग एक्स ऍक्सिस, आपण असं म्हणूया की ती बॉडी ए टू बी काय होते, ट्रॅव्हल होते, आणि त्या बॉडीचं स्पीड कॉन्स्टंट आहे. किती कॉन्स्टंट आहे बघा, तर 10 मीटर पर सेकंड. मग ह्या ठिकाणी 10 मीटर पर सेकंड, ह्या ठिकाणी 10 मीटर पर सेकंड, ह्या ठिकाणी 10, प्रत्येक पॉईंटला त्याची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. व्हेलॉसिटी कॉन्स्टंट म्हणजे स्पीड कॉन्स्टंट आणि डायरेक्शन पण कॉन्स्टंट, म्हणजे डायरेक्शन चेंज होत नाही आणि स्पीड पण चेंज होत नाही. अशा वेळी काय होतं बघा, ज्यावेळी तुमची बॉडी काय करत असते, युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशन करत असते, म्हणजे त्या बॉडीची व्हेलॉसिटी कशी असते, कॉन्स्टंट असते, त्यावेळी ॲव्हरेज स्पीड आणि इन्स्टंटेनियस स्पीड हे दोन्ही काय असतात, इक्वल असतात. किंवा ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी हे दोघं पण काय असतात, इक्वल असतात. असं का होतं, सपोज हे ए टू बी हे डिस्टन्स आपण म्हणूया किती 100 मीटर, किती 100 मीटर. आता मला सांगा, जर त्या बॉडीची व्हेलॉसिटी किती असेल 10 मीटर पर सेकंड, स्पीड किती असेल 10 मीटर पर सेकंड, म्हणजे एका सेकंदामध्ये 10 मीटर कव्हर करणार, तर 100 मीटर कव्हर करायला त्याला किती टाईम लागेल, तर 10 सेकंद. ओके, मग आता ह्या बॉडीचं काय काढा, ॲव्हरेज स्पीड काढा. ॲव्हरेज स्पीड काय, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम. टोटल डिस्टन्स किती आहे 100 मीटर, टोटल टाईम किती आहे 10 सेकंद, तर ॲव्हरेज स्पीड किती आलं बघा, 10 मीटर पर सेकंद. बघा आता काय करूया, इन्स्टंटेनियस स्पीड, कुठल्याही एका इन्स्टंटला स्पीड काढा, पण त्याचं स्पीड आपण काय सांगितलंय, कॉन्स्टंट आहे. कारण युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशन, युनिफॉर्म मोशनचा अर्थच काय असतो, की बॉडीची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, तर त्याला आपण युनिफॉर्म व्हेलॉसिटी म्हणतो. म्हणजे बॉडीचं स्पीड पण कॉन्स्टंट आहे आणि बॉडीची व्हेलॉसिटीची डायरेक्शन पण कॉन्स्टंट आहे. आता जर युनिफॉर्म मोशन असेल तर प्रत्येक पॉईंटला स्पीड किती असणार आहे, 10 मीटर पर सेकंड, 10 मीटर पर सेकंड. मग तुम्ही ह्या इन्स्टंटला स्पीड काढा 10 मीटर पर सेकंड, ह्या इन्स्टंटला काढा 10 मीटर पर सेकंड, ह्या इन्स्टंटला काढा 10 मीटर पर सेकंड, म्हणजे इन्स्टंटेनियस स्पीड किती आलं, 10 मीटर पर सेकंड. म्हणजे व्हेन बॉडी मूव विथ युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशन और बॉडी मूव विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी, देन इट्स ॲव्हरेज स्पीड अँड इन्स्टंटेनियस स्पीड बोथ आर सेम, बोथ आर इक्वल. सिमिलरली ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी पण इक्वल येणार का, तर ॲव्हरेज व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड म्हणजेच ॲव्हरेज स्पीड आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड म्हणजे इन्स्टंटेनियस स्पीड. आणि व्हेलॉसिटी डायरेक्शन पण चेंज होणार नाही, कारण बॉडी कशी होते, रेक्टिलिनियर मोशन करते. मग त्यामुळे ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी सुद्धा इक्वल असणार. कधी, इन युनिफॉर्म मोशन. जर नॉन युनिफॉर्म मोशन असेल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला काय सांगितलं, नॉन युनिफॉर्म मोशन, तर नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये ॲव्हरेज स्पीड अँड इन्स्टंटेनियस स्पीड आर नॉट इक्वल अँड ॲव्हरेज व्हेलॉसिटी अँड इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी ऑल्सो नॉट इक्वल. लक्षात आलं. ओके, अशा तऱ्हेनं आपण इथं टोटल 6 पॉईंट काय केलेत, कव्हर केलेले आहेत.
ठीक है, आता नेक्स्ट लेक्चरला आपण ग्राफिकल स्टडी ऑफ मोशन हा पॉइंट स्टार्ट करणार आहोत. ओके, थँक्यू.